निसर्ग माता, धरणी माता,
जगात मानला होता. सगळीकडेच प्रदूषणाचे साम्राज्य उभारले होते आणि आमचा जीव सुद्धा गुदमरत होता. तेवढ्यात तू आलास व या झाडी वेली आता मोकळा श्वास घेऊ लागले. प्रदूषण आता नियंत्रणात आले. तू आल्यामुळे खूप वर्षांनी रस्त्यांना विश्रांती मिळाली. खूप वर्षांनी ही सृष्टी प्रदूषण मुक्त जीवन अनुभवती. खूप वर्षांनी जगाचा पोशिंदा शेतकरी व तो अशा परिस्थितीत ही सगळ्यांपर्यंत जातोय व भाजीपाला पोच करतोय आणि आज सगळ्यांना त्याची खरी किंमत कळालेली आहे. होय, माझ्याही सर्व समस्त शेतकरी बांधवांना नमस्कार. पण मी निघते आता. धरणी मातेचे बोलणे ऐकून असे वाटले की आपल्यामुळे काही गोष्टी चांगल्याही घडल्याच आहेत. तेवढ्यात एक लहान मुलगा माझ्या 4-5 फुटांवर उभा राहून मला म्हणतो कसा, ए कोरोना दादा, कोरोना दादा, बरं झालं बाबा तू आलास. तू आल्यामुळे चक्क आम्हाला 10 महिन्यांची सुट्टी मिळाली. बया सुट्टी आमचे आई बाबा ही आमच्या सोबत होते, नाहीतर तू येण्याआधी घरात कोणी नव्हतं. राहिले घरात कोणीतरी एकमेकाशी संवाद साधत नव्हतो. बाबा मुलांना 3-3 दिवस नाही दिसायचा आणि आईला मोबाईलची वेळ कुठे असायचा. अशा दुरावलेल्या नात्यांना लळा लावून निघाला. कोरोना दादा तू माणसाला धड शिकवून निघाला. कोरोना दादा तू माणसाला धड शिकवून निघाला. पण आता आई बाबांचं ऑफिस सुरू झालंय व आता आम्हालाही हे टीव्ही मोबाईल बघून खूप बोर झाले, खूप कंटाळा आलाय. तू प्लीज जाणार रे दादा इथून. आमची आम्हालाही आता शाळेला जायची ओढ लागलीये. तू जाणार रे दादा इथून प्लीज. आम्ही सगळे स्वच्छतेचे नियम पाळतो, तू कुठेही पाळू, पण तू जाणार रे दादा प्लीज. बरं ठीक आहे, आता मी माझ्या मायदेशी परत निघालोय कारण भारताने त्याची कोविडशील्ड लस जी काढलेली आहे. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळा व निसर्गाला प्रदूषित करू नका, नाहीतर मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. धन्यवाद. धन्यवाद सई. पूर्वीच्या काळीच म्हणजेच रामायण महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र अभ्यासल्यानंतर परिस्थितीच्या नियतीच्या काळाचे एकच मागणे असते, ते म्हणजे मग प्रश्न राष्ट्रवादाचा असो, मानववादाचा असो किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा. मनामध्ये या ध्येयामध्ये या रक्ताच्या ठेंबा ठेंबामध्ये आशा दशा आणि नशा एकाच गोष्टीची, ती म्हणजे तारुण्याची. नमस्कार, मी प्रणित दीपक जाधव आज या भव्य व्यासपीठावर विषय मांडतोय तारुण्य. खरं तर सर मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओ मधील आवाज माझ्या हृदयामध्ये घर बनवून बसला. तो आवाज असा होता, सावरकर सावरकर माने तेज, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीखापण, सावरकर माने तलवार, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, कैसा बहुरंगी व्यक्तित्व. म्हणजे एका सावरकरांच्या चरित्रातून आम्हाला तारुण्याचा अर्थ समजवू लागतो. पण नेमकं तरुण कोणाला म्हणायचं, ज्या तरुणामध्ये 3 त आहेत तो म्हणजे तरुण. आता तुम्ही म्हणाल 3 त म्हणजे नेमकं काय, तर पहिला त म्हणजे तेजस्विता, दुसरा म्हणजे तपस्विता आणि तिसरा म्हणजे तत्परता. यातील तेजस्विता पहिला, तर तेजस्विता याचा अर्थ वीरवृत्तीचा असा होतो ज्यामध्ये कोणतेही कार्य करण्याची धमक आहे, ज्याची मानसिकता, ज्याचा देह, ज्याची भावना, अन्याय करायला, अन्याय सोसायला आणि गुलामगिरीमध्ये राहायला ज्याला थारा देत नाही तो व्यक्ती म्हणजे तरुण. त्यानंतर येतो तो म्हणजे तपस्विता. कोणताही मार्ग असो, कोणत्याही संघर्षाची परिस्थिती असो, भलेही कठोर मार्ग असो, पण त्या कठोर यातनेमध्ये, त्या संघर्षमय वातावरणामध्ये देखील स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचणार, त्या ध्येयासाठी सतत कार्यरत राहणारा व्यक्ती म्हणजे तरुण. त्यानंतर येतो तो म्हणजे तत्परता. कोणत्याही शक्तीचं उदाहरण द्यायचं झालं, आज बऱ्याच जणांच्याकडे बुद्धीचं बळ असतं, काही जणांच्याकडे शारीरिक बळ असतं, तर काही जणांच्याकडे हे दोन्ही असतात. पण खरा तरुण त्याला म्हणता येईल ज्याला या तिन्ही शक्तीचा वापर कोणत्या काळी करायचा याचं ज्याला नियोजन समजलं, ज्याला त्याची वेळ समजली, त्याला आपण तरुण म्हणता येईल. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंद असे म्हणतात की या देशामध्ये एक वेळ पूर्णपणे अज्ञान असलेल्या व्यक्ती चालेल,
पण या देशामध्ये अल्पज्ञान असलेला तरुण नको, कारण त्या राष्ट्रासाठी सर्वात मोठा धोका या अल्पज्ञान असलेल्या तरुणांमुळे असतो। याचं उदाहरण म्हणजे आज या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी जातीवाद उसळतो, या ठिकाणी धर्मवाद उसळतो, आणि याच्याही पुढे जर आतंकवादाचा विचार केला, आज हा आतंकवाद या देशामध्ये बरेच हल्ले करतो, या बरेच ठिकाणी हे आतंकवाद बरेच मोर्चे काढून तरुणांना उसळवायचा प्रयत्न करतो, आणि त्याच पद्धतीनं हा आतंकवाद या देशातील तरुणाईला खिळखिळीत करण्याचा मार्ग पाहत आहे। तो म्हणजे या देशातल्या तरुणांना ड्रग आणि विविध नशेंच्या मार्गाला लावून या देशाची खरी ताकद ज्याला आपण तारुण्याला म्हणतो, त्या तारुण्याला आज कुठेतरी खिळखिळीत करण्याचे काम हे आतंकवाद करत आहे। आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे मी तेच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद प्रणय। आयोजित वसंत व्याख्यानमाला आणि या वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे तिसरं आणि शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि नामवंत व्याख्याते लाभले त्या इंद्रजीत देशमुख साहेबांचं मी सर्वप्रथम जव्हार सार्वजनिक वाचनालयाकडून सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित इस्लामपूर शहराचे DYSP माननीय श्री कृष्णात पिंगळे साहेब, त्याचबरोबर या साखराय गावातील सर्व शैक्षणिक सामाजिक आर्थिक या सर्व क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। खरं तर या कार्यक्रमाची प्रस्तावना माझ्याकडे देण्यात आली। सर, सांगायचं झालं तर आमचं हे जव्हार सार्वजनिक वाचनालय, या वाचनालयाची स्थापना 1980 पासून आणि ते 1980 पासून ते आज अखेर हे जव्हार सार्वजनिक वाचनालय आज आमचं खऱ्या अर्थानं हे या गावामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे। जर सांगायचं झालं तर हे जव्हार सार्वजनिक वाचनालय असेल, शिक्षक संघटना असेल, आज प्राध्यापक डॉक्टर सुरज चौगुली सरांच्या संकल्पनेतून आणि जव्हार सार्वजनिक वाचनालयाच्या पाठिंब्यातून आज आम्ही संस्कार ग्रुप स्थापन केलाय आणि ही वसंत व्याख्यानमाला आज संस्कार ग्रुपचे सर्व सदस्य पार पडतायत। मग हे पाहुणे आल्यापासून पाहुणे जाईपर्यंत या स्टेजवरचा परिचय असेल, स्टेजवरची प्रस्तावना असेल किंवा पाहुण्यांचा सत्कार असेल, ही सर्व नियोजन आज ही मुलं आज सर या प्रस्तावना असेल किंवा हा परिचय असेल ही सगळी मुलं करतायत। म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतची मुलं आणि पहिली ते बारावी पर्यंतच्या मुली या ग्रुप मध्ये काम करतायत आणि ही वसंत व्याख्यानमाला गेली 4 ते 5 वर्ष झालं, तर आज ही लहान मुलं खऱ्या अर्थानं अरेंज करताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात। मग सांगायचं झालं तर हे जव्हार सार्वजनिक वाचनालय या गावचा सर्वांगीण विकास कसा करतंय, तर या संस्कार ग्रुपचे सदस्य आज खऱ्या अर्थानं तालुका नव्हे राज्य नव्हे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत। मग त्यामध्ये आज काही विद्यार्थी वक्तृत्व क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेत, काही विद्यार्थी आज बुद्धिबळ क्षेत्रापर्यंत राष्ट्रीय क्षेत्रापर्यंत पोहोचलेत, काही विद्यार्थी आज एकपात्रीतून राज्यापर्यंत पोहोचलेत, काही विद्यार्थी आज व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सर राष्ट्रीय प्लेयर आहेत। म्हणजे हे जव्हार सार्वजनिक वाचनालय या गावचा सर्वांगीण विकास व्हावा, या मुलांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आज हे जव्हार सार्वजनिक वाचनालय करतंय आणि खऱ्या अर्थानं या गावचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं हे ध्येय मनामध्ये घेऊन आज माझं जव्हार सार्वजनिक वाचनालय काम करताना या गावाला पाहायला मिळतंय। खरं तर हे जव्हार सार्वजनिक वाचनालय आज माझ्या लहान मुलांना कुठेतरी सर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करतंय, कारण की आज मुलांच्याकडे प्रत्येक मुलाकडे कोणती ना कोणती तरी कला आहे, पण त्या कलेला कुठेतरी वाव कुठेतरी व्यासपीठ मिळत नाही आणि ते व्यासपीठ आज माझं जव्हार सार्वजनिक वाचनालय देत आहे। मग आज या व्याख्यानमालेनिमित्त आम्ही तालुकास्तरीय एकपात्री स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्याचबरोबर आम्ही निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यामध्ये 1 ते 10 या स्पर्धा आपण भरवल्या होत्या, एकपात्री स्पर्धा महाविद्यालयापर्यंत भरवल्या होत्या। या स्पर्धेला रिस्पॉन्स सुद्धा सर चांगला मिळतोय, म्हणजे या गावचा तरुण या गावचा विद्यार्थी आज राज्य राष्ट्रस्तरापर्यंत राष्ट्रीय स्तरापर्यंत झळकतोय, याचं जर कारण काय असेल तर याचं कारण असेल तर ते जव्हार सार्वजनिक वाचनालय, कारण या वाचनालयाच्या माध्यमातून आज माझ्या गावचा सर्वांगीण विकास केला जातो। खरं तर हा प्रस्तावनेचा भाग झाला। आज जर पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि नामवंत व्याख्याते आज इंद्रजीत देशमुख साहेब आपल्याला लाभले आहेत। खरं तर पाहुण्यांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर कोणतंही क्षेत्र घेतलं तर आवर्जून आणि प्रामुख्याने सर तुमचं नाव आम्हाला घ्यावं लागतं, कारण सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा खऱ्या अर्थानं कोणतंही क्षेत्र जर घेतलं त्या क्षेत्रामध्ये आज सरांचं नाव आज आम्हाला प्रामुख्यानं घ्यावं लागतं। आज सर शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं तरुणांना घडवण्याचं काम करतात। आज जर आपण पाहिलं तर आपल्या 3 अवस्था पडतात, एक बाल्यावस्था, एक वृद्धावस्था आणि एक तारुण्यावस्था। पण बाल्यावस्थेमध्ये आपल्याला चांगला विचार करता येतो, पण आपल्याला चांगला कृती करता येते, पण आपल्या हातून विचार घडत नाही। म्हणजे लहानशा मुलाला जर आपण सांगितलं की हा दगड घे आणि समोरच्याला फेकून मार, तर तो दगड घेतो समोरच्याला फेकून मारतो, त्याच्या हातून
कृती करते पण त्याच्यामध्ये विचार येत नाही का हा दगड समोरच्याला का फेकून मारावा। वृद्ध अवस्थेमध्ये सर असं आहे की एखाद्या आजोबांना वाटतं की हा दगड रस्त्यामध्ये पडलाय तो दगड साईडला काढावा, त्यांच्या हातून ती कृती घडत नाही पण त्यांच्या मनामध्ये तो चांगला विचार येतो। पण तारुण्याची जी अवस्था आहे त्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला चांगले विचार सुद्धा करता येतो आणि चांगली कृती सुद्धा करता येते। म्हणजे याच तारुण्याच्या अवस्थेमध्ये या मुलांना योग्य दिशा योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ती योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन दाखवण्याचं काम आज इंद्रजीत देशमुख साहेब करतात। आज कोल्हापूर राज्याच्या ग्राम विकास विभागातील एक वेगळा अधिकारी म्हणून आज इंद्रजीत देशमुख साहेबांचं नाव घेतलं जात आहे। असे हे व्याख्याते आज आपल्याला तिसरा आणि शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी लाभलेले आहेत। मी पुन्हा एकदा सरांचं आमच्या जवाहर सार्वजनिक वाचनालयाकडून आणि समस्त साखरा गावाकडून मी सर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि माझा प्रस्तावना आणि परिचय येथेच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर व्याख्यानमालेचे खजिनदार श्रीवर्धन पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार करावा। धन्यवाद सर। धन्यवाद सर। त्याचबरोबर शिंदे साहेब प्राचार्य डॉक्टर टी के पाटील सर यांचे धन्यवाद सर। यानंतर प्राचार्य महेश जो धन्यवाद सर। जवाहर वाचनालयाच्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणारे सर्व आदरणीय बंधू आणि भगिनी, खूप मोठा त्याग आपण केलेला आहे। आया बहिणीने तर खूपच मोठा त्याग केला आहे। खूप चांगल्या मालिका असताना सुद्धा आपण इथं उपस्थित राहिला, आपल्यालाही नमस्कार करतो आपल्या सगळ्यांना। खरं तर खूप पहिली गोष्ट आवडलेली मला कोणती असेल तर या छोट्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी। महाराष्ट्रभर फिरत असताना ही माझी पहिली वेळ आहे की जिथं चिमुरड्यांनी सगळ्या गोष्टी सहजपणे हाताळलेल्या आहेत आणि ही व्याख्यान मला संपन्न करतात। कारण आत्ता जगभरामध्ये दोन घटना ज्या घडलेल्या आहेत, जिथं बाप पिढी असफल होते तिथं येणारी पिढी जगाला काहीतरी सांगत राहते। मी जगातल्या दोन घटना की ज्या तरुणाईच्या बाबतीमध्ये घडलेत किंवा घडत आहेत ते आपल्याशी शेअर करतो आणि मला अभिमान आहे की या सगळ्या लेकरांचा आणि त्यांच्या आईबापांचा। एक थिअरी मांडली जाते जगभरामध्ये की ज्या थिअरीचं नाव आहे की बटरफ्लाय थिअरी म्हणून। त्या थिअरीचा अर्थ असा आहे की घनदाट जंगलामध्ये एखाद्या छोट्याशा पाखरानं आपलं पंख फडफडवले तर त्याचा परिणाम एखादा महासागर उसळण्यामध्ये होऊ शकतो, याला बटरफ्लाय थिअरी असं म्हणतात। एक ग्रेटा थुंबन नावाची 16 वर्षाची पोरगी 19 ऑगस्ट 2018 स्वीडनच्या संसदेच्या बाहेर बसली। तिच्या वडिलांनी वयाच्या 10व्या वर्षापासून पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलाविषयी आपल्या पोरीला तयार केलं होतं। खूप काही सांगून ठेवलं होतं तिला की त्या 2050 साली पृथ्वीचा अंत होणार आहे आणि तो कसा होणार आहे पर्यावरणाच्या प्रदूषणानं। याचं खूप मोठं प्रशिक्षण तिच्या वडिलांनी तिला दिलं होतं आणि ती जागृत झाली आणि ती खूप आतून अस्वस्थ होती की एवढं मोठं संकट या पृथ्वीवर येणार आहे आणि कुणीच काय करायला तयार नाही म्हणून तिनं स्वतःच तयारी केली। ही 9वीतली पोरगी आहे आणि स्वीडनच्या संसदेच्या बाहेर तिनं उपोषण केलंय आणि त्या चळवळीचं नाव आहे फ्रायडे फॉर द फ्युचर, म्हणजे भविष्यासाठी।
तुमचा शुक्रवार द्या आणि जगभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिने आवाहन केलं आणि वर्षभर जगभरातून 5 कोटी विद्यार्थ्यांनी तिच्या या चळवळीला पाठिंबा दिला 5 कोटी फ्रायडे फॉर द फ्यूचर शुक्रवार जाऊ नका शाळेमध्ये आणि अशा ठिकाणी आंदोलन करा त्या मुलांना सांगितलं की सगळ्यांना जाणीव होईल की ही पृथ्वी आम्हाला हवी आहे भविष्यातल्या पिढीसाठी की ज्या पृथ्वीचा नाश भविष्यामध्ये अटळ आहे 2050 साली पृथ्वी संपणार आहे असा एक प्रवाद म्हणजे असा एक सिद्धांत किंवा असं एक सायंटिफिक सत्य मानलं जातं 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असेल आणि त्यावेळेला 55 डिग्री सेंटीग्रेडला खायच्या लायकीची पिकं निघणार नाहीत म्हणजे खायला सिंथेटिक अन्न असेल पाणी इतकं प्रदूषित असेल की प्यायच्या लायकीचं पाणी नसेल आणि श्वास घ्यायच्या लायकीची हवा नसेल आणि 2050 सालची पिढी बाप पिढीला भीक मागेल हे बापा आमच्यासाठी काय ठेवलंस एका पिढीनं केली मजा आणि आम्हाला देतोस का सजा अशी 50 साली ती पिढी आम्हाला प्रश्न विचारेल की जी तुमच्या आज मांडीवर खेळते आहे आणि हिची जाणीव बाप पिढीला नाहीये आम्हाला नाहीये मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की या लेकरांच्या मध्ये मी ग्रेटा थुंबन बघतो आहे या लेकरांच्या मध्ये मी युसुफ जाय मलाला बघतो आहे आणि एक वर्षभरानंतर तिचं एक खूप मोठं स्पीच झालं स्वीडन मध्ये त्याला 5 लाख मुलं त्या दिवशी उपस्थित होते आणि तिच्या या चळवळीची दखल युनोला घ्यावी लागली आणि युनोला हिच्यासाठी परिषद बोलवावी लागली वसुंधरा परिषद बोलवावी लागली आणि 172 देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते गेल्या वर्षी आणि त्या परिषदेमध्ये चिमुरडीनं फक्त 4.5 मिनिटाचं भाषण केलंय ज्याला युट्यूबवर बाकीच्या गोष्टी बघण्यामध्ये आनंद आहे ना त्यांचा त्यांना विनंती राहील युट्यूबवर ग्रेटा थुंबन स्पीच असं टाकलं की गेल्या वर्षी तिनं केलेलं 4.5 मिनिटाचं स्पीच त्याच्यावर येतो मी तर शेकडो वेळा ते स्पीच ऐकलं आणि रडलोय ढसाढस बाप म्हणून मलाही काळजी आहे माझ्या नातवांची आणि ती पोरगी 4.5 मिनिटाच्या त्या युनोच्या भाषणामध्ये अगत जग हलवून सोडते ती तो उपस्थित असलेल्या 172 देशांच्या नेत्यांना ती प्रश्न विचारते कसला विकास हवाय तुम्हाला जर आम्हाला प्यायच्या लायकीचं पाणी नसेल खायच्या लायकीचं अन्न नसेल श्वास घ्यायच्या लायकीची हवा नसेल भविष्यामध्ये तर कोणता विकास तुम्ही करत आहात कोणता GDP तुम्हाला हवा आम्हाला ठेवणार आहात की नाही पृथ्वी आमच्यासाठी निसर्ग इकोसिस्टम या सगळ्या गोष्टी ठेवणार आहात की नाही 4.5 मिनिटाचं भाषण आहे 16 वर्षाची पूर्वी आणि आम्ही स्वतःकडे बघितलं तर आमचं 50-60 वर्षाचं आयुष्य पूर्ण होत आलं आम्ही साधा दगड सुद्धा इकडचा इकडं ठेवत नाही दुसरी पोरगी आहे युसुफ जाय मलाला वयाच्या 15व्या वर्षी BBC वरून रोज भाषण देत होती ही अफगाणिस्तानच्या स्वात खोऱ्यामध्ये राहणारी एकेकाळी 1000 वर्षापूर्वी बुद्ध धर्माचं अस्तित्व असणार अत्यंत प्रशांत असा तो देश आणि त्यामध्ये आता तालिबान्यांनी घातलेला धुमाकूळ आणि तिथं स्त्रियांच्या शिक्षणासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती आणि म्हणून ही टोपन नावानं BBC वरून रोज स्त्रियांच्या शिक्षणाविषयी बोलत राहते स्त्रियांनी शिकलं पाहिजे स्वतंत्र झालं पाहिजे आणि एक दिवशी ही 16 वर्षाची चिमुरडी त्या अफगाणिस्तानमध्ये आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या गाडीतून प्रवास करते आहे शाळेची गाडी आहे तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी आहे गाडी थांबवली जाते 2 तालिबानी आत घुसतात आणि प्रश्न विचारतात की हु इज युसुफजाय युसुफजायच्या लक्षात येतं की मी नाही उभी राहिले तर माझ्या 50 मैत्रिणी संपतील ती उभी राहते पुढच्याच क्षणाला तिच्या मस्तकातून मशीन गनच्या गोळ्या झाडल्या जातात 1 वर्षभर मृत्यूशी संघर्ष करून ती पुन्हा जागी होते जगातल्या इतिहास तिने रचलेला आहे की नोबेल पारितोषिक वयाच्या 19व्या वर्षी अत्यंत कमी वयामध्ये शांततेचं पारितोषिक मिळवणारी 19 वर्षाची पोरगी आहे आणि आज जर आमच्या इकडे बघितलं तर कोण अशांतता मांडवतो आता 12,000 गावामध्ये लोकशाहीचा उरुस झाला म्हणजे बोलण्यासारखं नाही मी माझ्या गावात 5,000 शेवटच्या मताचा तिळतीळ तुटतो आकडा आम्ही कुठं घेऊन जाऊ की जिथे ही तरुणी पोरं आम्हाला शिकवायला लागली ती कसं असायला पाहिजे कसं जगायला पाहिजे आणि बाप पिढी मात्र रासाकडे निघाली
मला या दोन गोष्टीचं खूप अपरूप वाटतं. दुसरी गोष्ट ती चिमुरडी नजे मगाशी कोरोनाविषयी बोलले, तिची अदाकारी खूप सुंदर होती. असं म्हटलं जातं की खूप कमी वयामध्ये मुलांच्या मध्ये असलेलं सामर्थ्य टिपता आलं पाहिजे. मी आल्यापासून सुरेश सर मला सांगत होते की आम्ही 10वी 9वी 10वीची लेकरं इथं दत्तक घेतली आहे आणि त्यांच्यामध्ये लपलेलं कोणी आहे ते आम्ही बाहेर काढतो, कोणी अभिनेता आहे कोणी गायक आहे. मगाशी त्या मुलीचा अभिनय इतका सहज होता, खूप सहज बोलणारी लेकरं तर इतकी भारी बोलत होती. हे पोडियम यासाठी ठेवलेलं असतं की जो बोलणारा असतो ना त्याचा खालचा भाग लोकांना दिसू नये म्हणून ठेवलेला असतो. चौकात गप्पा हाणायला काही लागत नाही, परंतु जेव्हा पोडियम आणि माईक समोर येतो तेवढा अंग थरथर कापतं, लोकांना ते दिसू नये म्हणून याची व्यवस्था असते. पण मी त्या लेकरांच्याकडे बघत होतो, अत्यंत स्थिर आहेत आणि खूप आत्मविश्वासानं ती बोलत होती. म्हणजे भविष्यामध्ये त्यांना काय बनायचं आहे, काय व्हायचं आहे, त्याची रंगीत तालीम त्याच्यातून ते करत होते. मी ह्या सगळ्या लेकरांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या भवितव्यासाठी आणि याच व्यासपीठावर आणखीन 10 वर्षानंतर बाहेरचे वक्ते न आणता हेच माझी लेकर इथं वक्ते म्हणून काम करतील अशा शुभेच्छा देतो. कोरोनामध्ये काय झालं मला आत्ता सांगितलं त्यांनी, कोरोनानं खूप शिकवलं, दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी खूप शिकवल्या आपल्याला कोरोनानं. म्हणजे दोन बरबुडा दोन टी शर्ट मध्ये आयुष्य काढता येऊ शकतं हे कोरोनाने शिकवलं. घरामध्ये जी रेलचेल केली आहे सामानाची, आम्ही विनाकारण घरामध्ये, आमचं घर म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर्स केलं आहे, घरामध्ये माणसं राहतात आणि माणसाला वावरायला जागा असावी, हे माणसं आत्ता घरात असताना लोकांना कळलं की माणसांना फिरायला जागाच नाही, इतकं घर भरून टाकलं फर्निचर, कुठं काय ठेवलंय काय कळलं, सारखं थटून थटून माणसं आता घायाळ झाली घरातल्या घरात. म्हणजे काहीही लागत नाही जगायला हे कोरोनाने शिकवत. तुकोबराव यांचा एक अभंग आहे, काय लागतं जगायला, तुकोबराव खूप सुंदर सांगतात, ते असं म्हणतात की लई नाही मागणे आता, पोटा पुरते देई विठ्ठला, वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. घालायला काय लागतंय अंगावर, वस्त्र लागतं, नाहीतर बघतोस काय रागानं लिनिन घातलंय वाघानं, लगा कुठला वाघन कुठलं लेनी काय घेऊन बसलं. देई अंग भरुणी विठ्ठला, वस्त्र दे शरीराचं संरक्षण करण्यापुरतं, दे दुसऱ्यावर शायनिंग मारण्यासारखं नको देऊ. वस्त्राची तेवढीच मुलाहिजा, या देशातली एक महान व्यक्ती 500 रुपयाची साडी घालते, 1000 हॉस्पिटल्स तिनं काढलेली आहेत आणि ती गरीब लोकांच्यासाठी एक मोफत आहे. तिची पुस्तकं अनेक भाषांच्या मध्ये आहेत, तिला अनेक वेळेला विमानतळावरून हाकलून लावण्यात आलेलं आहे. ती वर्षातून एकदा अहंकार संपावा म्हणून एखाद्या खेड्यामध्ये जाऊन 15 दिवस भाजी विकते आणि हिथं आम्ही 4 हाना पण देशमुख म्हणा सारखं कुठं नाही, तिथं आमचा सत्कार झाला. पत्रिकेवर तरी नाव माझी का होईना पण आलंच पाहिजे धडपडत असतो आणि ती मात्र अहंकार संपवण्यासाठी ते काम करत राहत. तिला प्रश्न विचारलाय मुलाखतीमध्ये की शॉपिंग करून किती दिवस झाले, त्यांनी उत्तर असं दिले की 20 वर्ष झालं. म्हणजे मग का नाही केलं शॉपिंग, विचारलंय स्त्री असू ना विचारलाय प्रश्न की का नाही केलं, त्यावेळी त्यांनी उत्तर असं दिलंय की मी शॉपिंगला गेले तर एखादं नवीन काहीतरी घेईन आणि नवीन घेतलं, नवीन आपण का घेतो, दुसऱ्यावर इम्प्रेशन मारायसाठी, स्वतःसाठी घेतच नाही, दुसऱ्याला बरं वाटावं काय घेतलंय म्हणजे विचारावं. समजा मी अंगठी घेतली, म्हणजे आणखी मी माझ्या बायकोला घेतली समजा, तर ती अशी मी घरातून बाहेर कधी जायचं त्याचं वाट बघत राहील आणि ती मग शेजाऱ्याकडे जाऊन म्हणेल तुला हे माहित आहे का, तुला हे माहित आहे का, पुढच्या वेळेला विचारेल की गाडगीळमधून घेतली का चंद्रलाल सराफमधून घेतली, ते बरं वाटत असतं. म्हणजे आम्ही जे काही घेतो ते दुसऱ्याला दाखवण्यासाठी, दुसऱ्यावर इम्प्रेशन बांधण्यासाठी. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. असं म्हणजे भाकर दे ताजी किंवा शिळी दे, भुकेच्या वेळी दे. आमचा प्रॉब्लेम काय, माणूस समजून घेताना मला विषय दिलाय, प्रॉब्लेम काय की आम्हाला भूकच लागत नाही. माझ्यासारख्या पोटावर वळ्या पडलेल्या माणसाला भूकच लागत नाही, वेळ झाली म्हणून आम्ही खातो, भूक लागली म्हणून खात नाही. दिवसभर चरणारी या जगामध्ये जर कुठली जात असेल तर ती माणसाची, दुसरी असतच नाही. एकदा मी त्या सर्प उद्यानामध्ये गेलो होतो पुण्याच्या, ते निर्मल कुमार म्हणून त्याचं संगोपन करतात त्या सर्पांचं आणि ते नागांचं वगैरे त्या जी आहे वगळ, त्या वगळीत पांढरे उंदीर टाकले होते आणि खुशालं नागांच्या अंगावरून ते उंदीर पडत होत. मी त्या निर्मल कुमारांना असं विचारलं की हे उंदीर कसं काय, कारण पांढरा उंदीर हा नागाचा आवडता पदार्थ,
सगळ्यात आवडता, जसं पांढरा रसा तांबडा रसा तुमचा ऐकलाय तसं त्याचा तो आवडता पदार्थ. आवडता पदार्थ कशाला म्हणायचं, गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर सुद्धा ज्या पदार्थाचं नाव घेतल्यानंतर जिवेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. जसं मी आत्ता म्हटलं दम बिर्याणी म्हटलं घायल झाली कित्येक जण आत्ताच, नुसतं 31 डिसेंबरचं नाव जरी काढलं तरी माणसांच्या तोंडात लाळ उभी राहत. त्या भूक लागल्यानंतर खाणं असं म्हटलं, ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला. शेवटी कोबराय असं म्हणतात की तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला, म्हणजे सगळं झाल्यानंतर काय लागतं माणसाला, फक्त हॅपीनेस, एक आनंद लागतो, एक उत्सव लागतो, एवढ्या गोष्टी असल्या तर चालतात. असं माणूस समजून घेताना, म्हणजे माणूस नावाची जात ही निसर्गाच्या फॅक्टरीतली सगळ्यात शेवटची, म्हणजे शेवटचं प्रोडक्शन, निसर्गाचं प्रोडक्शन सुरू झालं अमीबापासून आणि इथं येऊन थांबलं. खरं तर याच्या पुढं आणखीन वाढायला पाहिजे उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार. म्हणजे मानवाच्या शरीरात न वापरला गेलेला भाग गळून पडतो आणि जो हवा तो राहतो. मग आणखीन याच्या पुढं त्याचं व्हायला पाहिजे होतो. आता केस अजून आहेत कित्येकांच्या डोक्यावर, माझेही आता 54 वर्ष वय झालं तरी माझे आहेत. काही जणांच्या डोक्यावरची केस गेली, पण आता केस गेली तरी एक फायदा असतो आणि दोन तोटे असतात. फायदा एक असतो की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नसते. तोटे दोन असतात की तोंड धुताना नेमकं कळत नाही की कुठपर्यंत धुवावं, आणि 12 वेळा बारशाला जर हे जेवायला गेलं तर नाम वडणाऱ्याला कळत नाही की ही लाईन मागं कुठपर्यंत घेऊन जात. मग उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये शेवटचं मॉडेल माणसाचं, याच्याही पुढचं माणूस जन्माला यावं असं चिंतन योगी अरविंदांनी पाँडिचेरीमध्ये केलेलं होतं. अरविंद असं म्हणत होते की याच्यापेक्षा चांगला माणूस, की एरोइलाची स्थापना करत असताना अरविंद असं म्हणत होते की याच्यापेक्षा चांगला माणूस मला हवा. मग कसा माणूस चांगला हवाय, की ज्याच्या मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, हिंसा नाही, घृणा नाही. मगाशी लेकरांनी खूप छान सांगितलं, तरुणाई सांगत असताना की आम्ही वापरले जातोय जात धर्म पंथामध्ये, हे न होणं. योगी अरविंद असं म्हणतात की त्यांनी एकदा त्या पराशक्तीला अशी प्रार्थना केली होती की एक नवा माणूस तयार कर हे देवा, नवा माणूस की ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, भावकी नाही, गावकी नाही. भावकीचा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुत्र्याला गती, भावकीला प्रगती सोसत नाही, असं या जगामध्ये भावकी नाही आणि गावकी नाही असा नवा माणूस तयार. मग कसा माणूस असावा, आपल्याला आठवते का बघा, ती खूप वर्षापूर्वी जी माझी पिढी आहे तिच्या लक्षात येईल की प्रिन्स नावाचा एक मुलगा उत्तर भारतातला त्या बोरमध्ये पडला होता, आपल्याला आठवत असेल, इंधन विहिरीमध्ये पडला आणि ती शूटिंग रोज सतत चालू होत आणि तो वर यावा, तो वर यावा, तो वर यावा म्हणून सगळ्यांना वाटत होतं. सगळ्यांची प्रार्थना होती त्यावेळेला, मंदिरामध्ये प्रार्थना झाल्या, त्यावेळेला चर्चमध्ये घंटा वाजली, त्यावेळेला मस्जिदीमध्ये चादरी चढल्या. सगळ्यांना, सगळ्यांना असं वाटत होतं की लेकरू बाहेर यावं ना, आपल्या आईच्या कुशीत जावं. खरं तर प्रिन्स उत्तर भारतामध्ये, तो तुमच्या माझ्या जातीचा नव्हता, धर्माचा नव्हता, रक्ताचा नव्हता, हाडाचा नव्हता, मांसाचा नव्हता, कुठलंही नातं नव्हतं त्याच्याशी. पण समोर बघितल्यानंतर तो प्रत्येकाला वाटत होता की ते आईच्या कुशीत जावं. अशा हृदयाचा माणूस भविष्यामध्ये तयार व्हावा म्हणून अरविंदांनी प्रार्थना केली होती, पण ती नाही, यशस्वी नाही झाली त्याच्यामध्ये. कारण मला असं वाटत राहतं की इथंच थांबलाय निसर्ग, याच्यापेक्षा आणखीन पुढचं मॉडेल करायला तयार नाही. त्याचं कारण एकच असावं की हेच मॉडेल तयार करून त्याला एवढा त्रास झालाय की आणखीन नवीन मॉडेल तयार करून त्याला ह्याच्यामध्ये आणखीन उचापत्या करून घेण्याची त्याची इच्छा नाही. पण याच मॉडेलमध्ये त्यानं व्यवस्था केली आहे, याच मॉडेलमध्ये संतही होणार आणि याच मॉडेलमध्ये राक्षसही होणार, याच मॉडेलमध्ये म्हणजे नायकही होणार आणि याच मॉडेलमध्ये खलनायकही होणार, याच मॉडेलमध्ये हिटलरही होणार आणि याच मॉडेलमध्ये संत ज्ञानेश्वर तुकोबराही होणार. म्हणजे या मॉडेलमध्ये व्यवस्था त्यांनी करून ठेवली की एक विशाल व्यापक होणं आणि एक संकुचित आणखीन हिंस्र घृणेनं भरलेलं शरीर तयार होणं इथंपर्यंत. मग हे माणूस नावाची जात ही सगळ्यात शेवटी तयार केली निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये. गंमत आहे, प्रायव्हेट फॅक्टरीवाला सुद्धा नवीन मॉडेल तयार करत असताना जुन्या मॉडेलमध्ये नव्या मॉडेलपेक्षा काहीतरी ज्यादा सुधारणा करतो, आणखीन फॅसिलिटीज देतो. तो फॅसिलिटीज यासाठी देतो की आतल्या ग्राहकाला समाधान मिळावं. उदाहरणार्थ मारुती 800 नंतर मारुती झेन आली, मारुती बलेनोवाली, म्हणजे 800 पेक्षा बलेनो सुपिरियर आहे, त्याच्यापेक्षा आणखीन चांगली आहे. म्हणजे मारुती कंपनीचा मालक आपली नवीन गाडी तयार करत असताना जुन्या गाडीपेक्षा काहीतरी नवीन करतो कारण आतल्या ग्राहकाला समाधान मिळावं.
बजाज पूर्वी बजाजच्या स्कूटर होत्या किक मारायच्या होत्या आणि ते किक मारत असताना सगळ्या बजाजच्या स्कूटर त्यावेळेला वाकड्या करून चालू कराव्या लागायच्या म्हणजे कुठली नवीन म्हणजे चेतक पर्यंत असेल प्रिया असेल विजय असतील सगळ्या पण त्यावेळेला असाही विनोद केला जायचा की समजा बजाज कंपनीनं भविष्यामध्ये रॉकेट किंवा विमान जरी चालू आणलं बाजारामध्ये तर ते वाकडच करून चालू करावं लागेल असा त्यावेळेला विनोद केला जायचा पण ज्या कंपनीतून माणूस नावाचं मॉडेल तयार झालं त्या कंपनीमध्ये खरं तर तुमचा माझा देह तयार करायला 9 महिने 9 दिवस तयार केलेत कबीर तुमच्या माझ्या फॅक्टरी विषयी असं म्हणतात की झिनी झिनी रे चेदरिया झिनी 9-10 मास बुनन को लागे असं म्हणतात म्हणजे तो कबीर असं म्हणतात की तो निसर्ग तुमच्या माझ्या आईच्या पोटामध्ये बसून 9 महिने आणि 9 दिवस तुमच्या माझ्या देहाची चादर विणतो किती सुंदर विणतो आहे बघा ना एक पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजामध्ये पडत आहे आणि अवघ्या 9 महिने 9 दिवसामध्ये 2 पेशीमध्ये वेगवेगळ्या पेशी आहेत डोळ्याची पेशी वेगळी आहे हृदयाची वेगळी आहे लिव्हरची वेगळी आहे किडनीची वेगळी आहे 2 पेशीमध्ये इतका मोठा पराक्रम निसर्गानं करून ठेवलाय की 3.5 हाताचा तुमचा माझा देह त्यानं तयार केला तो मोठा कलाकार आहे तो मोठा चित्रकार आहे तो मोठा शिल्पकार आहे एवढं मोठं शिल्प तयार केलं पुन्हा त्यात रंग आणखीन वेगवेगळे केले म्हणजे माणूस तयार करताना आणखीन काय काय केले बघा की इंद्रजीत देशमुख सारखं मॉडेल याच्या अगोदर पण तयार झालं नाही आणि याच्या नंतरही होणार नाही ही एकमेव आहे एवढ्या 3 इंचामध्ये सगळं बसवलंय नाक डोळे तोंड एवढ्यात सगळं बसवलंय म्हणजे करोडो पिढ्या आल्या करोडो पिढ्या होऊन जातील पण एका मॉडेल सारखं दुसरं मॉडेल नाही घटा घटाचे रूप वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे म्हणजे गदिमा किती सुंदर सांगते म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा केला प्रत्येक रंग वेगळा केला म्हणजे असं म्हटलं जातं की पहिल्यांदा देवानं माणसाची भट्टी तयार केली आणि त्या भट्टीत ठेवलं आणि आग लावली ते खूप करपलं मग आता ते मॉडेल कुठं टाकायचं म्हणून त्याला टाकलं आफ्रिकेमध्ये टाकलं चला ते असा माल सगळा तिकडे टाकून दिला मग आता पुन्हा ती चूक करायची नाही म्हणून पुन्हा त्यांना भट्टीत टाकलं आणि जरा जास्त भाजलंच नाही ते तसंच निघालं एकदम गोरपान निघालं याला कुठे टाकायचं चला युरोपमध्ये टाकून द्या मग आता खूप लक्षपूर्वक त्यांना भाजलं मन लावून भाजलं आणि एकदम ओके मॉडेल तयार झालं मग हे कुठं पाठवायचं तर ते भारतात पाठवायचं ठरलं आणि तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आलो इतके व्यवस्थितपणे जन्माला आलो असं वाटलं हे माणूस घडत असताना तयार करत असताना शेवटचं मॉडेल आहे माणसाला त्यानं काही गोष्टी ज्यादा दिलेल्या आहेत जनावरामध्ये आणि माणसामध्ये फरक आहे जनावराला 3च गोष्टी दिल्या अन्नमय कोश प्राणमय कोश आणि मनोमय कोश 3च कोश दिले मग जनावराला 4च गोष्टी कळतात आहार निद्रा भय आणि मैथून जनावराच्या 4 आहार त्याला खायचं कळतं पण खात असताना त्याला काय खावं कळतं जनावराला त्याचं जसं शरीर आहे तसं ते खातं जसं त्याचं शरीर आहे तसं ते खातं म्हणजे शाकाहारी मॉडेल असेल तर ते शाकाहार करतं म्हणजे शेळी गवतच खाणार वाघ मांसाहारच करणार जसं मॉडेल आहे तसं करणार म्हणजे आहार जो सांगितलाय तो का तुम्ही बघा ना जनावराच्या मध्ये जनावराचे दवाखाने गावात एक 7-8 गावात एखादं आहे पण माणसाचं गल्ली ताट आहे निसर्गाप्रमाणे खातच नाही कुणी दिलं तर नाही म्हणत नाही आणि फुकट खायचं असलं तर बाहेर जाऊन वकीन पण ह्याला बोलल्याशिवाय राहणार नाही या ब्रीद वाक्यानं ते खात असतंय त्यामुळे याचे दवाखाने जिथं जाईल तिथं असतं आहार निद्रा आहाराच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच वेळेला सांगत राहतो साहेब समोर आहेत इंगळे साहेब सरकारी खात्यामध्ये गंमत असती नुसती आम्ही जर गेलो खाली तपासायला ऑफिस तपासायला तर 2 पंक्ती असतात एक शाकाहारी पंगत असते मांसाहारी पंगत असते शाकाहारी पंक्तीमध्ये गर्दी कमी असते मांसाहारीमध्ये जास्त असते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही मग मी कायम शाकाहारी पंक्तीत होतो मी पण 22-22 ते 20व्या वर्षी सोडले खाऊन खाऊन भागलं वाटायला लागलं असातला माझा प्रकार आहे त्याच्या अगोदर खाल्लंय पण मी नंतर ऑब्झर्वेशन केलं की शाकाहारी आणि मांसाहारी पंक्तीमध्ये नेमका फरक काय असतो आहारामध्ये फरक काय असतो शाकाहारी पंक्तीतली माणसं निवांत जेवतात बोलत जेवतात अगदी गप्पा मारत जेवतात कडवाच असतं ताटात त्यामुळे बोलायला काय जाते एकमेकाशी पण मांसाहारी पंक्तीतली माणसं मात्र बोलतच नाहीत स्टार्ट टू एंड असत मध्ये गेम खलास करतच नाही एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत आणि 2च आवाज असतात मांसाहारी पंक्तीमध्ये सुर पूर दुसरा आवाजच प्रचंड एकाग्रता ज्यांनी पतंजली योग वाचला असेल त्याच्यामध्ये समाधीचं वर्णन केलंय ती समाधी जर कुठं बघायची असेल तुम्हाला तर मांसाहार करणाऱ्या माणसाकडे बघा प्रचंड एकाग्रता आल्या आल्या थाटलीतलं ते शोध घेते त्या बाटत्या वाटीत असं बोट घालते आणि त्या वाटीत काय काय आलंय बघते टर्किश टावेलचं तुकडं फुटकुळ्या नळ्या जे काय असेल ते बघते त्याच्यामध्ये पुंगळ्या
आणि मग खायला सुरुवात करते. खायला सुरुवात केली की मांसाहार करणाऱ्या माणसाच्या दोन घास खाल्ले की त्याच्या नाकावर थेंब साठायला सुरुवात होते. असं खाल्ल्यानंतर मग पुन्हा रुमाल घेतला की असं पुसून काढते. प्रचंड त्याचं लक्षच नसतं, त्याच्यामुळे तिथंच चालू असतं. मग ते खाता खाता एक नळी त्याच्या हातामध्ये सापडतो. याला जग जिंकल्याचा आनंद. नळी खाताना प्रचंड ते ताटात असं आपटते. आता खाऊ ताट फोडतोय का काय असं वाटतं. पुन्हा ते तोंडात घेते. 5 मिनिटं त्या नळीशी संघर्ष करते. 5 मिनिटानंतर एवढा एवढा गुल त्याच्या तोंडात पडतो. जणू जग जिंकल्याचा याला आनंद होतो. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं वाटत. मी मटण सोडलं त्याला कारण असं एक. मी कबीरांचा एक दोहा, व्याख्यानमाला किंवा प्रबोधन हे एकाच गोष्टीसाठी असतं की परिवर्तनासाठी असतं. चांगले विचार ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये रूपांतरण व्हावं, त्याच्यामध्ये बदल हवा अशी अपेक्षा असते. बदल व्हायचा असला तर चटकन होत राहतो, नसेल तर म्हातारा झालं तरी बदल होत नाही. शेवटपर्यंत बदल होत नाही. मी मांसाहारावर एकदा राधानगरीच्या पलीकडच्या एका गावामध्ये भाषण केलं. केल्यानंतर मी घरी गेलो एकाच्या जेवायला. ते म्हणले, अहो काका, आमच्या गावातलं 95 वर्षाचा आजोबा तरी अजून मटण खाते. म्हटलं, कसं काय खाईल? म्हटलं, ते बत्तीशी निकाले निकाले म्हटलं, ते कवडी घालते मग खाते खाते. म्हटले, जेवताना जसा पत्ता खलबत्ता घेऊन बसते म्हणजे खाते आहार. मी फक्त एकच वाचला कबीरांचा दोहा आणि सोडून दिलं. घास खाकर मांस बड़ा है, उसकी उलटी निकले खाल. मांस खाकर मांस बड़ा है, उसका क्या होगा हाल. असं कबीर असं म्हणतात की गवत खाऊन त्या बोकडाच्या अंगावर चरबी चढते तर ती चरबी तो खाटी काढत असताना उलटी सालटी काढतो. जो खाईल, ज्याच्या अंगावर मटण खाऊन खाऊन चरबी चढेल तो कसा मरेल असं कबीर म्हणतात. कबीर म्हणतात की जसं बोकड आरडून मेलं तसा मरेल, जशी कोंबडी तडफडून मेली तसं. मी नाही म्हणत, कबीर म्हणतात. आणि त्या दिवशीपासून ते सोडून दिलं. मी कशाला कोणावर अन्याय करू. आज आणखीन झालं असलं, काल पौर्णिमा झाली, 2 दिवस खूप आठवणीत असतात. 31 डिसेंबर आणि श्रावणाच्या अगोदरची घटारामोशा. ह्याच्या आयुष्यातनं काढून टाकलं तर ह्याच्या आयुष्यात रामच शिल्लक राहणार नाही अशी त्याची अवस्था असते. आहार जनावर आहाराच्या बाबतीत पर्टिक्युलर निद्रा. जनावर संध्याकाळी झोपतात, म्हणजे झोप आली की संध्याकाळी झोपतात. सूर्यानं आपल्याजवळ किरण घेतली की सगळी जनावरं झोपतात. निद्रा आहे त्यांना. जनावरांच्यात कधी 31 डिसेंबरची रात्र, नवरात्रीचा उत्सव, गणेश उत्सव, डॉल्बी सिस्टीम लावली, झिंगाट असं नसतंय त्यांच्यामध्ये. म्हणजे निद्रा, भय आणि मैथून या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. याच्यापेक्षा माणसाच्या मध्ये जास्त गोष्टी दिल्या की अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. आणखीन ज्यादा गोष्ट कोणती दिली? म्हणजे जनावराच्या मध्ये आणि माणसाच्या मध्ये विज्ञानमय कोश आणि ज्ञानमय कोश. प्रगतीमध्ये विज्ञानमय कोश आणि ज्ञानमय कोश ज्यादा घातले. त्याच्या विज्ञानमय कोश आणि ज्ञानमय कोशामध्ये फरक कोणता समजून घेण्यासाठी, समजा बोकडं आहेत कापायला आणली, एक बोकड टांगलंय वर आणि दुसऱ्या बोकडांच्या पुढे ज्याला आता कापायचं आहे त्यांच्या पुढे हराळी टाकली आणि त्या दुसऱ्या बोकडाला सांगितलं की जे जे आता पाळ्यात ह्याच्यानंतर तुला कापायचं आहे, तर ते कळत नाही, ते खात राहते. पण माणसाच्या बाबतीत हेच केलं, एकाला चांगला कापला उलटा टांगला, त्याला वाढलं, पुढच्या लोकांना वाटलं की ज्याला आता कापायचं आणि त्याला सांगितलं की आता ह्याच्यानंतर तुझी पाळ आहे, त्याचा आवडता जरी पदार्थ असला तरी तो खाऊ शकत नाही. विज्ञानमय कोश, पुढचा कोश दिला माणसाला. विज्ञानमय कोश हा कोश ज्यांना समजला ते तथागत बुद्ध झाले, ज्यांना अनुभव आला ते भगवान महावीर झाले, ज्यांना समजला ते ज्ञानोबा तुकोबा झाले. त्यांना माहिती आहे जीव जगत आणि जगदीश यांच्याशी असलेलं नातं या महापुरुषांना समजतं. ही परिपक्व झालेली माणसं असतात. पिकलिया सेंद कडूपण गेले अशी परिपक्व मॅच्युअर माणसं असतात ती विज्ञानमय कोशामध्ये असतात. ती खूप आनंदानं आणि आपल्या मस्तीमध्ये जगत असतात ती विज्ञानमय कोशातली माणसं असतात. आणि त्याच्या पुढचा कोश आहे तो आनंदमय कोश. असं खरं तर माणसाला दिलेल्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यातली ही गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट माणसाला कोणती दिली असेल तर आनंद. जगामध्ये आनंद अनुभवू शकणारा एकच प्राण्याची जात आहे ती म्हणजे माणसाची. दुसरी कुठलीच नाही. विचार करू शकणारी एकच जात आहे या जगामध्ये ती माणसाची. हसू शकणारी या जगामध्ये एकच जात आहे माणसाची. म्हणजे बघा ना, मगाच्यापासून इतके काही विनोद झाले छोटे छोटे, काय काय मॉडेल आहेत तशीच बसलीत, हसली सुद्धा नाहीत. आता ही कधी हसणार आहेत कोण असतो? म्हणजे अशी बसलीत की 4 एअरटेलच्या बाटल्या पिल्यानंतर तसं थोबाडा असावं तशी बसली. घरी पण अशीच असतात काय माहित नाही. पण हसण्याचा योग, खरं तर हसलं पाहिजे असं म्हटलं. आता विज्ञान सुद्धा असं सांगतंय की ब्लड प्रेशर कोणाचं टाईट होत नाही की जो हसतो. आणि ज्याला जिव्हाळ्याचे मित्र आहेत, खूप प्रेमळ मित्र आहेत, म्हणजे फेसबुकवर आहेत 1700 मित्र आणि घरात विचारत नाही कुत्र, त्याला येणार. जे आतल्या गाठीचं आहे त्याला गाठी होणार आणि ते त्याचा फेल होणार असं म्हटलं. म्हणजे त्याच्यामध्ये
विज्ञानमय कोश आणि शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. आनंद भोगू शकतो माणूस. मला माझे सद्गुरु सांगायचे की आनंदमय कोश कसा आहे, जसं की माझं लग्न झालं आणि 8-9 महिन्यानंतर, आणि माणूस आनंदी कधी असतो, 8-9 महिन्यानंतर माझ्या बायकोने सांगितलं की पाहुणा येतोय घरामध्ये, आणि मी खूप आनंद झाला. आम्ही दोघी म्हटली सांगू नका कोणाला, नुसता नवीन पाहुणा, की जसं तुम्ही आम्ही जन्माला येणार होतो ना, आपल्या आई वडिलांना कळलं, आईला चाहूल लागली आणि आपल्या आईनं आपल्या वडिलांना सांगितलं की पाहुणा येतोय. नुसतं येतोय म्हटलं तरी दोघांना आनंद झाला. ते पाहुणा आतला आहे ना त्याला काहीच माहित नाही, ते अजून तिथंच आहे, त्या पोटातच आहे, पण त्यानं दोघांना आनंद दिला. ते बाळ मोठं व्हायला लागलं. आता 7-8 महिन्याचं झालं, घरात सगळ्यांना कळालं, अख्ख्या घराला आनंद झाला. ते आतल्या पाहुण्याला माहितच नाहीये, पण त्यानं अख्ख्या घराला, कुणाला नात कुणाला नातू, कुणाला पुतण्या कुणाला पुतणी, कुणाला मुलगा कुणाला मुलगी, आतला पाहुणा आहे ना त्याला माहित नाहीये, तो निरागस आहे, तो अजून आतच आहे, अज्ञानीच आहे, पण त्यानं आनंद दिला अख्ख्या कुटुंबाला. बाळ जन्माला आलं म्हणजे एका क्षणात बाईची आई झाली. तिच्या आयुष्यातलं महनमंगल स्तोत्र गायलं गेलं, खूप आनंद झाला तिला, तर प्रश्नच नाही. बाप होतं ना ते बाहेर येणं हिरवळीवर येरझऱ्या घालत होतो. त्याला माहित होतं की हे कार्ट 25 वर्षी पेक्टात लाद घालून वृद्धाश्रमाची वाट दाखवणार आहे, तरी बाण जाऊन राजपुरोहित मधनं पेढं आणलं वाटलं बाप. त्याला कळालं बाळ जन्माला आलं ती आई त्या बाळाला घेऊन त्या बाळाला नुसतं म्हणत असते, म्हणा आई म्हणकी आई म्हणकी आई म्हणकी. त्या पोराला त्या बाळाला माहित नाही आई या शब्दाचा अर्थ, आई या शब्दाचा अर्थ त्या लेकराला माहित नाही. आणि पोरग अचानक एक दिवशी आई म्हणत, आईच्या अंगावर रोमांच येतात. अर्थ माहित नसणारी गोष्ट, पोरग अजून अज्ञानी आहे, नुसत्या आई शब्दाचा अर्थ माहित नसताना त्या लेकरानं आईला आनंद दिला. मग ती आई सांगते ते आलंय ना ते भूतासारखं येतंय घरात जातंय कधीतरी, मध्ये आधी असतंय झोपायला वगैरे येतंय, त्याला बाबा म्हणायचं त्याला बाबा म्हणायचं. मग ती एक दिवशी बाबाला पण म्हणते बाबा. बाबा म्हटल्यानंतर बाबाच्या अंगावर काटे वगैरे. पोराला माहित नाही बाबा शब्दाचा अर्थ. पोरानं पहिलं पाऊल टाकलं, अख्ख्या गल्लीत चर्चा. पोरानं पहिलं पाऊल टाकलं, पोरगा शब्द बोलला, पोरग पहिलीत गेलं, पोरग 8वी 9वीत जाईपर्यंत सगळ्यांना आनंद देतो. तिथनं पुढं मात्र सुरू होतंय, टीन एज त्याचं सुरू होतंय. टीन म्हणजे 13 to 19, की ज्याच्या मगाशी म्हटलं ना, या वयामध्ये त्याचे हाल सुरू होत. मग ते जगाचं दोष, जगाची दुर्गंधी आपल्यामध्ये सामावून घ्यायला सुरुवात करतं. जगाचे दोष घरातूनच या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. म्हणजे आनंदमय कोश हा फक्त माणसाला मिळत राहतो, आणि तो मिळवण्यासाठीच माणसाचा जन्म आहे असं म्हटलं. मग माणसामध्ये आणखीन चांगले आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत, असं म्हटलं जातं की माणसामध्ये 3 गोष्टी आहेत. गुण कोणकोणते आहेत, मला त्या चौगुले सरांनी अचानक हा विषय दिला. खरं तर पसायदानवर बोलायचं होतं, पण ते म्हणले नाही नाही, पसायदान बोललं तर नुसतं वारकरीच येते, दुसरं बाहेरचं गिराईक यायचं नाही, सगळं गिराईक येतं आलं पाहिजे, सगळ्यांना माल मसाला मिळाला पाहिजे. खरं आहे त्यांचं, माणूस येतच नाही ऐकायला, म्हणजे अवघडच येतं, कारण ज्या गोष्टी फुकट असतात त्याचं मोल नसतं, ज्या गोष्टी विकत असतात त्याचं मोल असतं. दूध माणसाच्या दारात जाऊन घालावं लागतं, दारू स्वतः जाऊन माणूस पितो, हा फरक आहे. जे उद्ध्वस्त करणार आहे, जे आयुष्याची नासाडी करणार आहे, ते विकत आहे, आणि जे घडवणार आहे जगामध्ये ते मोफत आहे. पण माणसांचा प्रबोधनावर विश्वास खूप कमी होत चालला. सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे मी शब्दांचे नुसतेच उधळले होते. मला मगाशी सांगण्यात आलं की इथं 10 वर्षापूर्वी खूप मोठी व्याख्यानमाला असायची, हळूहळू ऱ्हास होत चालला. त्याचं कारण आहे, कारण प्रबोधनाचा प्रॉब्लेमच झाला. त्याचं असं झालं की दारूबंदीवर प्रबोधन करणारे एक जण गुरुजी होते, रोज दारूबंदीचं भाषण द्यायला आले की ते अगदी सिंग इज बिलिंग, म्हणजे बघून माणसाच्या बदल होतो याच्यावर विश्वास असणारे होते. 1-2 तास भयानक भाषण द्यायचे, दारूचं काय होतं, परिणाम काय होतं, संसार उद्ध्वस्त कसे होतात, माणसं रडायची ढसा ढसा होती. आणि भाषण संपलं की ते सब प्रयोग दाखवून द्यायचे लोकांना. आणि ते दाखवायचे कसं, की बरोबर एक दारूची बाटली घेऊन जायचे आणि एक बिस्लरीची बाटली घेऊन जायचे, 2 काचेचे ग्लास घेऊन जायचे. मग त्या दोन्ही ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये पाणी ओतलं जायचं, एका ग्लासमध्ये दारू ओतली जायची, खिशात काही किडे पण घेऊन जायचे. आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर ते सब प्रयोग सगळ्यांना टेबलवर ते मांडून दाखवायचे, पाण्याचा ग्लास, दारूचा ग्लास, खिशातले जिवंत किडे ते दोन्ही ग्लासमध्ये टाकले जायचे आणि दारूच्या ग्लासमधले किडे मारायचे. मेल्यानंतर ते असे वर बघा म्हणायचे, बघा किती वाईट आहे दारू, किडे सगळे मेलेत, आता पुढं बसलेले सगळे दारूडेच असायचे. दारुड्यांचा प्रॉब्लेम काय,
सचिन तेंडुलकरनं सेंचुरी मारली तरी पित आहे, शून्यावर बाद झाली, पाऊस पडला, त्यातले एक जण उठून तसं म्हणतय होय गुरुजी म्हणूनच आम्ही दारू पितो कारण पोटातले किडे मरावे. दोन तासातलं सगळं प्रबोधन बोंबा भोग. 20 वर्ष प्रबोधन केल्यानंतर शेवटी गुरुजींनी ठरवलं बस आता शेवटचा दिवस, आता पुन्हा प्रबोधनाच्या नादाला लागायचं नाही असं त्यांनी. मग त्यांनी जाहिरात केली की आता शेवटचं भाषण बरं का, आता ह्याच्यानंतर पिणार. आणि त्या दिवशी 2-4 चपट्या घेऊन गेले ते दारू, जास्त दारू घेऊन गेले. भाषण झालं 2 तासाचं, जीवाच्या आकांतानं सगळे दुष्परिणाम सांगितले. प्रयोगाला सुरुवात झाली, दारूचा ग्लास, पाण्याचा ग्लास किडे टाकले आणि पुन्हा त्यांनी दाखवलं की बघा पुढचं ते यातलं उठलंच, ते म्हटलंच शेवटचं जरी वाचन होत होतं. गुरुजी वैतागले, त्यांनी 3-4 बाटल्या नेल्या, वॅट 69 असेल, विक्सी असेल, रम असेल, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कुठले कुठले ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये, त्या त्या ब्रँडप्रमाणे त्यांनी उचलल्या बाटल्या, स्वतः गुरुजी प्यायला लागले, ढसा ढसा ढसा. पुढच्या भक्ताला खूप कसं तरी झालं, ते म्हटले गुरुजी ठीक आहे ना, थांबा ना, तुम्ही का पिता? गुरुजी म्हटले माझ्या डोक्यात जो प्रबोधनाचा किडा आहे ना तो एकदा मरावा म्हणून मी प्रबोधन. 3 प्रकारची लोक आहेत माणूस समजून घेताना संत असं म्हणतात की 3 प्रकारचे आपण कुठले आहे आपण समजून घ्यायचं. तुकोबारांचे 12 मुक्तीच्या अभंगापैकी पहिला अभंग आहे ते असं म्हणतात की तमते अंधार रजते माया जाळ सत्वते ज्ञानासिकरण. मी आता वर्णन करतोय ते वर्णन आपल्याला लागू पडत असेल तर समजून घ्यायचं की आपण त्या गुणाच्या आहोत. आणि चुकून हे वर्णन पुढच्याला लागू पडत असेल तर उगच वाकून त्याच्याकडे बघू नका, परत तुम्हाला घरी जायचं आणि गाव पाटलांचा त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम. तमोगुणी तमते अंधार रजते माया जाळ सत्वते ज्ञानासी कारण असं. तमोगुणी माणसं असतात कशी, त्याला पर दुःखे सुखी असं म्हटलं, दुसऱ्याचं वाटोळं झालं की ह्याला लय बरं वाटतं. म्हणजे भावकीत असू द्या किंवा आणखीन कोणाचं, दुसऱ्याचं वाईट झालं की याला बरं वाटतं याची मानसिकता ती असते. याच्या अंगावरची कपडे एकदम भडक असतात, याचा गॉगल सप्तरंगी असतो, याचं खाणं याला काय आवडतं खायला, आंबट तेलकट तिखट शिळ. हे वर्णन मी नाही केलेलं बरं का, हे संतांनी केलेलं वर्णन आहे. तमोगुणी रजोगुणी माणसं कशी असतात, रजोगुणी माणसाचं वर्णन केलं एकदम लबाड खोटी, वरून एक आतून एक, झटाट ह्यांना डिजिटल बोर लावलेले आवडतात, निवडून आले की 8-8 दिवस अंगावरची कपडेच काढत नाहीत, निवडून आले की ते गाडीची पुंगळी काढून विरोधकाच्या घरापुढे ड्रिर करत फिरत असतात. रजोगुणी खूप बोलत असतात आणि यांचं बोलणं 8 हात ढलपी 9 हात लाकूड असं असतं. ते कमीत बोलत हलकं बोलतच नाही, आपलं डायरेक्ट वशिला युनोच्या अध्यक्षांशीच सांगतात, ते मधला वशिला सांगतच नाही, इतके मोठे असतात. त्याच्या बोलण्यामध्ये खूप मोठेपणा असतो. त्याचं खाणं तेलकट तिखट तिखट आणि तुपट असतं. त्याच्या अंगावरची कपडे झटॅक असतात, म्हणजे मगाशी सांगितलं बघतोच काय रागानं लेनिन घातलंय वागानं, म्हणजे सगळेच लेनिन घातलेले असे असतात असा अजिबात नाही, नाहीतर पुन्हा डिवचायला सुरुवात करा. रजोगुणी माणस आणि सत्वगुणी माणस सत्वते ज्ञानासी कारण असं म्हणतात. सत्वगुणी माणसं असतात कशी की माऊली खूप सुंदर सांगतात, मी तलेची बोलणे मी तलेची खाणे. ते खूप कमी खातात, खूप कमी बोलतात, आवश्यकता असली तरच बोलतात, कारण त्यांना माहित आहे की तोंड एकच दिलंय, कान 2 दिलेले आहे. आणि त्याला त्यांना हेही माहित असतं की तोंडाच्या वर नाक यासाठी दिले की तोंडात जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा वास घेऊनच मग पदार्थ खायचा असतो. ते तमोगुणी लोकांना माहित नसतो की द्रव पदार्थाचा वास येत असला तरी ते टाचून खायचं, ते त्यांना प्यायचं त्यांना माहित असतं. सत्व रज तम या 3 गुणांनी सांगितले. आता माणूस समजून घेताना पुढच्या काही बुद्धिमत्ता सांगितली, 8-9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या. त्या 8-9 प्रकारच्या बुद्धिमत्तेची माणसं असतं. मी ही वर्णन आपल्याशी यासाठी शेअर करतो आहे की चुकून त्याच्यातली आपल्यात एखादी बुद्धिमत्ता असली तर आपल्याला कळावं समजावं, कारण विषयच एवढा गहन आणि अवघड दिला आहे की माणूस समजून घेत असताना या 3 गुणांपैकी मी कुठल्या गुणाचा आहे. विवेकानंद असं म्हणतात की माणसामध्ये परिवर्तन करायचं असलं तर तमोगुणी लोकांना रजोगुणी करा, रजोगुणी लोकांना सत्वगुणी करा आणि सत्वगुणी लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवा. म्हणजे डायरेक्ट तमोगुणी लोकांना एकदम मोक्ष देत बसू नका, त्याचं स्थित्यंतर या मार्गाने त्याच्या मनामध्ये करत राहा असं ते म्हणतात. आणि आणखीन आता माणसामध्ये 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्याच्यातली पहिली बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली की बेडकाच्या बुद्धिमत्तेची माणसं. ही कशी असतात, विवेकानंदांनी त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की स्वमतांध माणसं, त्याला असं नाव दिलं की विवेकानंद स्वमतांध. बेडकाच्या प्रवृत्तीची माणसं कशी असतात, समजा समुद्राच्या काठाला एखादी विहीर आहे, समुद्राला भरती आली
आणि त्या भरतीनिशी समुद्रातलं एक बेडूक त्या काठाच्या विहिरीमध्ये कोसळलं. त्या विहिरीमध्ये ओरिजिनल एक बेडूक आहे, त्या विहिरी पहिलं जुनं विहिरीचा मालक त्या विहिरीच्या बाहेर पडलेलं नाही, ते तिथं पावना बेडूक आल्यानंतर ते विहिरीतलं बेडूक त्या समुद्रातल्या बेडकाला विचारते पावनं गाव कुठलं. ती सांगते समुद्रात. ती म्हणते कुठं आहे, म्हटलं आणि केवढा आहे, ती म्हणते लय मोठा, त्या आतल्या बेडकाला झिटी देते. यानं कधी ते विहीर सोडलेलीच नसते. त्या विहिरीच्या या काठाला येते, मुडी टाकते मध्यात आणि फिरून विचारते ओरिजिनल बेडकाला, त्या पावणे बेडकाला, एवढा आहे का सागर. ती म्हणते नाही रे लय मोठा. पुन्हा ती ह्या काठाला येते, ह्या काठासून ह्या काठाला जाते, पुन्हा विचारते एवढा आहे का सागर. ते म्हणते नाही. मग ते ओरिजिनल सोन्या बेडूक आत म्हणते की ह्याच्यापेक्षा मोठं या जगात काहीच नाही, हेच मोठं आहे, तूच काहीतरी खोटं सांगतो. बेडकाच्या प्रवृत्तीची माणसं असतात ती स्वतःला शानच समजतात, मीच खरा, मला जमते तेच खरं. कित्येक घरामध्ये ही माणसं असतात तुम्हाला माहीत असेल. मग आपण सगळी म्हणतो त्याच्या नादालाच लागायचं नाही, तिथे जर त्याला बसू द्या. माणूस समजून घेताना या प्रवृत्तीच्या माणसाला त्याच्या समोर म्हणजे त्याच्याशी नादालाच लागू नये असं म्हटलं. त्याला स्वमतांध माणसाला, आपल्या मतानं आंधळी झालेली माणसं असतात, त्यांना कळतं वागत वागताना ती बदल करायची त्यांच्या मनामध्ये इच्छा नसते. दुसऱ्या प्रकारची माणसं असतात, त्यांचं सांगितलं की कावळ्याच्या प्रवृत्तीची माणसं, सॉरी माशीच्या, कावळ्याचे तीन नंबरला तरी जाईल, माशीच्या बुद्धिमत्तेची माणसं. माशीचं वैशिष्ट्य असं असतं की माशी जिलेबीवर पण बसते आणि निष्ठेवर पण बसते. तशी काही माणसं म्हणजे चांगल्याकडे पण असतात आणि वाईटाकडे पण असतात, पावडं नसतं सगळीकडे, इधर बी हाय हाय, उधर बी हाय हाय, असं सगळीकडे चालतात. आता पार्ट्या झाल्या तुमच्या, झाल्या इलेक्शन झालं की नाही उरुस माहित नाही, ही सगळीकडे असतात, इकडच्या पण पार्टीला असतात आणि इकडच्या पण पार्टीला असतात. पण माशीचं एक वैशिष्ट्य असतं की माशी अग्नीवर कधी बसत नाही, तिला माहीत असतं कारण अग्नीवर बसलं तर मृत्यू आहे. एकनाथ महाराज माशीच्या प्रवृत्तीच्या माणसाविषयी असं म्हणतात की त्या माशीला जर कळतं की अग्नीवर बसल्यानंतर जळतं तर ती ज्या वेळेला मधावर बसेल त्यावेळेला तिनं आपले पंख त्या मधामध्ये असे घुसवायचे असतात आणि चांगल्या माणसांच्या सहवासात तिनं अनंत काळ राहायचं असतं विकासासाठी असं म्हटलं जातं. तिसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली की कावळ्याची बुद्धिमत्ता. कावळ्याची बुद्धिमत्ता म्हणजे त्याची अशी असते की भरून आलेली जखम असते ना, त्या जखमेवरचा टवका जी माणसं काढतात ना, म्हणजे वाटण्या झाल्या भावा भावांच्या की हे जाऊन बसतंय घरात आणि धाकट्याला म्हणते लगा कारभारेनं तुझ्या अन्यायच केला, खालचं सरस बर्राम तुलाच द्यायला पाहिजे होतो. टवका काढणारी बुद्धिमत्ता आहे ती कावळ्याची बुद्धिमत्ता. म्हणजे आता तुमच्या गावात नाही, आमच्या गावात एक असं पा गावात शिरताना विठ्ठलाचं मंदिर आहे. माझं वय 53 आहे. मी लहानपणापासून आमच्या गावातली एक 3-4 माणसं बघतोय ती तिथंच बसलेली आहेत अजून त्याच दगडावर. म्हणजे जसं पंढरपूरच्या विठ्ठलाचे पाय डोकं आपटून आपटून झिजलेले आहेत तसे आमच्या त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेरचे 4 दगड यांच्या बसण्यानं झिजलेले. मला काळजी काय की ह्याच्यातला ज्या वेळेला एखादा जाईल तेव्हा आमच्या नजरेला सवय लागली हो. म्हणून मी आता त्या कधी गेलो किरलीला तर तिथल्या मूर्त्या बघून ठेवलेत की बाबा गेलं तर ही मूर्ती आणून इथं ठेवायची. आपल्या ही कावळ्याच्या बुद्धिमत्तेची मान कशी असतात, ही तंबाखू खाताना सुद्धा आपली खात नाही कारण ह्याला माहित असतं की स्वतःच्या पैशानं तंबाखू खाल्ली तर कॅन्सर होण्याचा धोका असतो म्हणून ते दुसऱ्याच्या पैशानं खात असत. ती घेतय तंबाखू, ते ह्याच्यात तंबाखू, एकाचा तंबाखू दुसऱ्याच चुना घेते आणि इडा तयार करते. वय झालंय 60-70 वर्ष झालंय आणि तंबाखू असं तोंडात गुळणी टाकते आणि तिकडनं बघते तिकडचं कोणतं लेकरवाडी आपले निघाले रानात उगच असं बघते आणि ती विचारते कोण आहे रे. ती सांगते आपलं नामदेवची धाकटी सून आहे. ती सांगते आपलं शेजारी बसलेलं असेल कारण शेजारी बसलेलं त्याला अख्ख्या गावाची मापं काढत असते. कुणाचं काय झालं, कुणाचं काय आली, कुणाची आली, कुणाच्या दारात उभी राहिली, अख्ख्या गावाची मापं काढल्याशिवाय घराकडे जातच नाही. सगळी कावळ्याच्या बुद्धिमत्तेची. मग ती जवळ आल्यानंतर म्हणते अगं कोण ग, ती म्हणते अहो मी सून. मग ती तिला म्हणते तू अगं थोरलीच लगीन करून मीच आणलं, आता 14 झाली ती कवा रानात जाताना दिसली नाही, आता काय कारण आहे का बघा, तंबाखू ह्याचा, चुना ह्याचा, इडा ह्याचा आणि घर नामदेवाचं फोडलं. ती रानात गेलीच नाही, घरा दिशी मसरू वळवलं, दारात पाटी मसरू तिकडं दावणीला, घरात गेली सासूबाईला म्हणली मामी जाणार नाही, थोरली कधी गेली नाही मी कशाला जाऊ. कावळ्याच्या प्रवृत्तीची माणसं बरोबर भरून आलेले जखमेवरचा टवका काढतात त्या बुद्धिमत्तेची माणसं.
काही काही जण वळून बघतायत, प्लीज ह्या जगावची असली ना तिथं बसत असली कुचाळ कट्ट्यावर तर त्याच्यामध्ये संशय येण्याची शक्यता आहे. कारण याला तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं म्हटलंय की कुचाळ कट्टा म्हणजे घाणेरडे चाळे करणाऱ्यांचा गावातला कट्टा. 12-1 वाजेपर्यंत ही जत्रा घरीच जात नाही, त्याच्यापैकी असतात. एखाद्याचं घर फुटायला लागलं की बाहेर राखेलचा डबा घेऊनच उभे असतात. कुणात काय करा, हे कावळ्याच्या बुद्धिमत्तेची माणसं. त्याच्या पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगली बगळ्याची बुद्धिमत्ता. बगळ्याची बुद्धिमत्तेची माणसं आमच्या खात्या आमच्या इकडं जास्त असतात. आमच्या भागात म्हणजे आम्ही जिथं बी जिथं काम केलं तिथं खूप असतात बगळ्याची बुद्धिमत्ता. म्हणजे बगळा असा उभा असतो, कधी बघितला असेल वड्याला तर ते असं उभा असतं एका पायावर, जुनं एखादा ऋषी उभा राहावा असा, डोळे बिळे मिटलेले असतात. तिची समाधीमध्ये उभा असतो तो बगळा. आणि त्या बगळ्याला विचारलं का समाधीमध्ये, तिची समाधी कुठपर्यंत असते की जोपर्यंत पायात चिंगडी येत नाही तोपर्यंत याची समाधी असते. एकदा चिंगडी आली की तिची समाधी भंग पावतो. आम्ही तोपर्यंतच दूर असतो की जोपर्यंत चिंगडी आमच्या पायात येत नाही, आमचा स्वार्थ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही समाधीस्त असतो. मुक्ताईने या माणसाविषयी खूप सुंदर असं म्हटलं की उपरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे तेने म्हणो नये साधू जगी विटंबना बाधू असं म्हटलं. म्हणजे चेहरा घेऊन लोक असतात जगतात त्याच्याविषयी ते असं म्हणतात एक चेहरे पे कई चेहरे लगाले ते हे लोक. म्हणजे ही जी माणसं असतात बघण्याची त्याच्याविषयी असं म्हटलं. माणसाचा चेहराही प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्याच्या हृदयात जे असतं ना ते त्याच्या चेहऱ्यावर असतं. म्हणजे माणसाच्या हृदयात जे असतं ते त्याच्या चेहऱ्यावर असतं असं म्हटलं. म्हणजे संपत्तीवाल्याचा चेहरा ते संत असं म्हणतात की डबू पैशासारखा असतो, अखंड चिंतन त्याचं असतं आणि भित्र असतंय ते. त्याच्याकडे कोणी गेलं संपत्तीवाल्याकडे ती भीत आहे, त्याला वाटतं की पैसे मागायला चाललं का काय असं वाटत आलं. त्या चेहऱ्याची माणसं त्याचं वर्णन केलं की का कावळ्याच्या बुद्धिमत्ते बघण्याच्या बुद्धिमत्तेची माणसं. त्याच्या पुढचा चेहरा त्याने वर्णन केलं की कोकिळेच्या बुद्धिमत्तेची कोकिळेच्या बुद्धिमत्तेची माणसं. कोकिळेचं वैशिष्ट्य काय असतं, कोकिळा आपलं पिल्लू स्वतःच्या घरट्यात नाही घालत, ते कावळिणीच्या घरट्यात घालतं. आणि कावळीण तिच्या पिल्लाला तिचं संगोपन करत आहे आणि भविष्यामध्ये वसंतामध्ये आपोआप त्या कोकिळेच्या पिल्लाला कंठ फुटतो आणि ते बाहेर येतो. आणि त्यावेळेला कळतो जगाला की हे असा म्हणजे करणार गावानी ह्याचं नाव जे असतं ना त्याला ह्या प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्याला कोकिळेच्या बुद्धिमत्तेची माणसं. म्हणजे मी पूर्वी हागंदारी मुक्तीवर भाषण करायचं म्हणजे करायचं एकानं नाव दुसऱ्याचं अशी जी असतात ना. म्हणजे आता हे सगळं पौराणिक करायचं उगच मी रुवाप करायचं, हे आपण व्याख्यान मला आपल्याशिवाय व्याख्यान मला यशस्वी होते का काय सगळं आपलं. आमच्या हे अधिकारी मध्ये असतात कित्येक अधिकारी करायचं खालच्यानं आणि ह्यानं घ्यायचं वर लॅपटॉपमध्ये त्याचं प्रेझेंटेशन करायचं करायचं त्यानं करणार गाव आणि ह्याचं नाव ह्याच्या बुद्धीमुळे जे असतात ती सगळी कोकिळीच्या बुद्धी. मी एकदा हागंदारी मुक्तीवर अकोल्याला भाषण द्यायला गेलो होतो. मग मी त्यांना म्हटलं की जोपर्यंत गाव पूर्ण हागंदारी मुक्त होत नाही, एक ही आई बहीण रस्त्यावर बसत नाही बसायची बंद होत नाही तोपर्यंत काहीतरी पण का. तिथलं एका गावचं तरुणी पोरं आली, 5-6 नुकतीच निवडून आली होती, भरात होती. ते म्हटले साहेब आम्ही आता शपथ घेतो. म्हटलं काय शपथ घेतो, म्हणजे आम्ही पायतान घालणार नाही. म्हटले जोपर्यंत गावातलं शेवटचं संडास बांधून होत नाही तोपर्यंत पायतान घालत नाही म्हटलं. बरोबर म्हटलं. पुन्हा 3 वर्षानंतर पुन्हा आम्ही दुसरं भाषण द्यायला अकोल्याला गेलो होतो आणि ही पोरं आली मला भेटायला. आणि भेटल्यानंतर मी म्हटलं कार कसं काय पायतान वगैरे 3 वर्षानंतर येऊ. ती म्हणजे नाही साहेब आमच्या गावातली 10-15 जणांनी पण केला की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत यांच्या पायात पायतानच घालून गेला. भिळून त्याच्या ज्या बुद्धिमत्तेची माणसं असतात ती कोकिळेच्या बुद्धिमत्तेची. पुढच्या बुद्धिमत्तेची माणसं त्यांनी सांगितली की शुक म्हणजे पोपटाच्या बुद्धिमत्तेची माणसं. पोपटाच्या बुद्धिमत्तेच्या माणसाविषयी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओव्या आहेत. माऊली असं म्हणतात की जर पोपटाला त्या पारध्याला जर पकडायचं असेल तर तो जो फास्ट टाकतो तो खूप सुंदर असतो. तो काय करतो, पारधी त्या पोपटाला पकडायचा असलं तर एक नळी घेतो आणि ती नळी अशी अडकवतो दोन्ही बाजूने अडकवतो आणि वर पोपटाला आवडणारा पदार्थ लावून देतो. म्हणजे मिरची असेल किंवा पेरू असेल जे आवडतं पदार्थ ती त्याला चिटकवतो. मग तो पोपट येतो त्या नळीवर बसतो आणि आता चोच मारली की ती नळी गर्दीशी फिरली की तो असं पोपट घट्ट धरतो आणि सोडतच नाही, तो तसाच लटकत राहतो. खरं तर त्या पोपटानं
आपले दोन्ही पाय सोडले तर तो मोकळा असतो, स्वतंत्र असतो, स्काय इज द लिमिट, अवकाश त्याची वाट बघत असतो. पण तो सोडत नाही, कारण तो या भ्रमात राहतो की मी अडकलो गेलो आहे. तसं आम्हा सगळ्यांना वाटतं की मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून गाव चाललंय. काय नाही, कुणी विचारत नाही, उलट तुम्ही गेल्यावर नीट चालतं. मी प्राचार्य होतो ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला, माझ्याकडे सरपंच असायचे 8-7 दिवस. कोणी इथं आलो तर नाही, माझ्याकडे माहीत नाही ट्रेनिंगला सरपंच असतील तर. आणि मग 7 दिवस, मग पहिल्या दिवशीच ते सरपंच म्हणायचे, साहेब शेवटच्या दिवशी येऊन सह्या आणतो की आम्हाला द्या किती सर्टिफिकेट. आणि ते मी म्हणायचो नाही चालणार नाही, 7 दिवस अटेंड केलं तरच. मग मी सहज विचारायचो की बाबा काय झालं, म्हणजे कशासाठी. मग ते म्हणायचे की नाही साहेब म्हस माझ्याशिवाय धारस देत नाही, वर्ग माझ्याशिवाय झोपतच नाही, ऊसाचा पाला काढायचा आहे, नाना नखरे का. मग मी त्यांना म्हणायचो की 8 दिवस माझ्याजवळ राहा आणि 8 दिवसानं घरी जा आणि बायका पोरासनी विचारा कसं काय वाटलं 8 दिवस मी नव्हतो. मी म्हटलं बायका पोर म्हणतील बरं वाटलं 8 दिवस नव्हता, रोज तो बाड बघून बघून वैताग आला होता. उगचच वाटत राहतं आमच्यामुळं जग ओस पडेल का काय असं वाटत राहतं या माणसं. कुणामुळंही ओस पडत नाही, जग व्यवस्थित चालतं. उलट आम्ही नसण्यानं जग व्यवस्थित चालतं या दिवशीची जाणीव ना, त्यामुळे माणूस आणखीन चांगला होईल, आणखीन चांगला वागेल. त्याच्यामध्ये कोणाच्याही आडवं पाडायचा तो उद्योग करणार. आणि त्याच्या पुढची बुद्धिमत्ता मी आपल्याशी आता शेअर करतो की त्या बुद्धिमत्तेचा माणूस होणं तुमच्या माझ्या अवतीभोवती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तो कुठल्या प्रकारचा माणूस, तर मोराच्या बुद्धिमत्तेचा माणूस. आणि या मोराच्या बुद्धिमत्तेच्या माणसाची आत्ता आवश्यकता आहे घराघरात, दारात, उगवत्या पिढीसाठी नसेल तरी तो उपस्थित असलेला ज्यांना ऐकायची सवय आहे त्यांना होण्याची आवश्यकता आहे. कारण बाजूला जे भय पसरलंय ना, भयतले संपत नाही, आजूबाजूला प्रचंड भय आहे. मी अनेक व्याख्यानामध्ये जो शेवट करतो तो ह्याच गोष्टीचा करतो की भय संपवायचं असेल तर आमची बुद्धिमत्ता याच्या पलीकडची व्हायला पाहिजे. मोराच्या बुद्धिमत्तेची माणसं असतात कशी, 3-4 वर्षाचा दुष्काळ पडावा, जमिनीला भेगा पडाव्यात, घरातल्या लेकरा बाळांची लग्न थांबावीत, घरातली शिक्षण थांबावीत, 3-4 दिवसात एखाद्या दिवशी चूल पेटली तर पेटली, नाही पेटली दुष्काळ भयानक असावा. आणि 3-4 वर्षानंतर अचानक आकाशामध्ये ढग जमावा, जून महिना असावा, आणि त्या जमलेल्या ढगाच्या खाली ते मोर यावा आणि त्यानं नाचायला सुरुवात करायची, बेभान होऊन नाचावा तो. धन 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 त्याचं नाचणं सुरू असावं, त्याच्या भोवती त्या लांडोर जमलेले असावेत, त्याच्या डोळ्यातनं पडलेले थेंब ते टिपत असावेत, त्यानं पिसारा फुलवलेला असावा आणि त्याची केकावलीनं हौ ही पंचकृषी तणानून गेलेली असावी, इतका बेभान होऊन तो नाचत असावा. त्याचं नाचणं मोठं विलक्षण, आनंद असा ओथंबून त्याच्या प्रत्येक कणाकणातून बाहेर वाहत असावा असं तो मोर नाचतो आहे. आणि मग त्याला कोणीतरी विचारलं की एवढा कसला आनंदी झालास, एवढा कसला खुश झालास, असं काय झालं की तुला आनंद झाला. आणि मग आता मोर सांगतो आहे त्या विचारणाऱ्याला, त्या बुद्धिमत्तेची माणसं, तो म्हणतो अरे येडा काका, जमिनीला भेगा पडल्या, घराघरातली लेकरी लेका बाळांची लग्न थांबली, शिक्षण थांबली, 4 दिवसातून एखाद्या दिवशी कधीतरी चूल पेटते आहे. अरे येड्या ढग आलंय वर, पाऊस पडल, माझ्या बळीराजाची शेती पिकल, सगळीकडे आनंदी आनंद होईल, पुन्हा लेका बाळांची लग्न होतील, पोरं शिकायला सुरुवात होईल, रोजच्या चुली पेटतील, कुणी उपाशी राहणार नाही, अरे म्हणून मला आनंद झालाय, अख्खी मानव जात सुखी होईल आणि म्हणून मी नाचतोय रे, म्हणून मी नाचतोय. मोराच्या बुद्धिमत्तेची माणसं असायला पाहिजेत आजूबाजूला. आणि या मोराच्या बुद्धिमत्तेची माणसं होती ना कोरोनामध्ये, काही होती काही राक्षस होती कोरोनाच्या कालावधीमध्ये. खोकला घरात तरी थोकला जात होता, श्वास म्हणजे सर्दीचा श्वास जरी असला तरी त्याच्याकडे संशयानं बघितलं जात होतं. ज्या घरामध्ये आजारी होता ते घर वाळीत टाकलं जात होतं. जणू काही याच्या घरामध्ये कोरोना होणारच नव्हता. आणि त्यावेळेला माझ्या सोबत काम करत असणारी महाराष्ट्रातली लाखो पोरं माणुसकीची ज्योत पेटवत होती. माझा एक योगेश नावाचा पोरगा इचलकरंजीमध्ये, एक पोरगा माझा साधा कामगार असणार, रोज सकाळी 250 डबा, संध्याकाळी 250 डबा भीक मागून जिथं हवं तिथं पोहोचवत होतं. ज्या घरामध्ये कोरोना झाला तिथं हक्कानं जात होतं, खिडकीत उभा राहून बोलत होतं, माणुसकीची ज्योत प्रज्वलित करत होतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र घराकडे फिरकत नव्हती माणसं, घरातली माणसं घरातल्या रक्ताच्या माणसाला घरात घेत नव्हती, प्रीत जळायला बाहेर पडत नव्हती.
ज्यावेळेला खरी आवश्यकता होती त्यावेळेला आम्ही संपवली. अरे मरणार कोण नव्हतं आम्हाला. कोरोना योद्ध्यांना योद्धा यासाठी म्हटलं होतं कारण योद्ध्याच्या समोर दोनच पर्याय असतात, एक तर सजा आहे मौत किंवा पराक्रम. या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांनी पराक्रम केला आणि माणुसकीची ज्योत तेवत ठेवली ना, ती सगळी मोराच्या बुद्धिमत्तेची माणसं आहेत. आणि तुमच्या माझ्या घरामध्ये भविष्यातली पिढी जी यायला पाहिजे ना, याच बुद्धिमत्तेची यायला पाहिजे, तरच आम्ही सुखी होऊ. माणूस नावाची जात तरच सुखी होईल. समारोपाकडे येत असताना पुढच्या दोन बुद्धिमत्ता मी आपल्याशी शेअर करतोय की ज्याचं पुढची बुद्धिमत्ता आहे हंसाची बुद्धिमत्ता. या लोकांना कळतं निरक्षील याला म्हटलं की हंसाला जर दूध ठेवलं तर त्यातलं चांगलं काय वाईट काय त्याला कळतं, त्याच्यातलं योग्य काय अयोग्य काय त्याला कळतं, त्यातलं विधायक काय त्यातलं नीतीचं कोणतं अनितीचं कोणतं त्याला कळतं, ती बरोबर त्याची निवड करतो आणि पुढच्या पिढीलाही तो देण्याची प्रयत्न करतो, तो पुढच्या पिढीलाही ते संक्रमित करतो. त्याला माहीत आहे जसं की खलील जिब्रान असं म्हणतो की तुमची लेकरं वाढवत असताना लहान मुलं वावडत असताना आई वडिलांनी स्वतःवर काही गोष्टीचं नियंत्रण ठेवायचं म्हणतो. कारण खलील जिब्रानचं म्हणणं असं आहे की बाळ तुमच्या घरात वाढत असताना जसं एखादं वडाचं झाड असेल ते जर वाढवायचं असेल तर वडाचं झाड लहान असताना साध्या शेळीच्या पावलानं सुद्धा कटकन मोडतं लहान असताना, पण त्या वडाच्या झाडाच्या भोवती जर कंपाऊंड केलं तर त्या वडाच्या झाडाची मुळं खोलवर जातील, फांद्या आकाशामध्ये जातील, खोड बळकट होईल आणि भविष्यामध्ये हत्तीने जरी टक्कर दिलं तरी ते झाड कोसळणार नाही. हे जे आई बापाला कळतं निरक्षीर वाईट काय आहे चांगलं काय म्हणजे ज्याला बाजूला करता येतं दोन्ही गोष्टी बाजूला करता येतात ते सांगता येतात. आणि शेवटची बुद्धिमत्ता त्याचं परमहंस असं नाव दिलं, याला कोणी वाईट दिसतच नाही. ही तुमच्या माझ्या अवतीभोवतीची जी संत मंडळी ज्यांनी खूप अत्युच्च मनाची अवस्था इलिव्हेटेड सोल आम्ही त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, ज्याला रिअलायझेशन झालं, ज्याला कळालं, ज्याला तुकोबराय असं म्हणतील की पिकलिया सेंद कडूपण गेले, त्याच्या आयुष्यातला हिरवटपणा संपला. कारण सेंदाड पिकल्यानंतर त्याच्यामध्ये चार बदल होतात, सेंदाड गोड होतं, सेंदाड मऊ होतं, सेंदाडाचा रंग बदलतो आणि सेंदाड सुगंधित होतं. अशी जी माणसं असतात ना ती संतत्वाला पोहोचलेली परिपक्व मॅच्युअर ती असतात ती परमहंस वृत्तीची. डोक्यानं मोठा तो पंत, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं. आम्ही कुठे आहे तपास ज्याचं अंतःकरण खूप विशाल आहे. परमहंस वृत्तीची माणसं या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाडाला लागलेले आंबे आहेत आणि ते पाडाच्या आंब्याच्या झाडाखाली परमहंस बसलेले आहेत. मुलं येत आहेत गावातली आणि ती मुलं त्या आंब्याला दगड मारत आहेत, खाली परमहंस बसले. आंबा पडतोय त्याच्यातला पण एक दगड त्या परमहंसांच्या कपाळाला लागतो, रक्त व्हायला सुरुवात होते. मुलं कितीही माणूस कितीही वाईट असलं तर त्याच्यामध्ये एक दिव्यत्व असतं, एक चांगुलपणा असतो, एक चांगला गुण असतो, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मध्ये असतो, एक चांगुलपणा दडलेलाच असतो. मी कराडला होतो, बीडीओ माझी बदली प्राचार्य म्हणून झाली आणि मी व्याख्यानाला परत कराडला जायचो दर शनिवारी, एसटीनं जायचो आणि एसटीनं यायचो. मी कराडमध्ये एसटीनं एक दिवशी निघालो होतो परत, तर वारणानगरमध्ये उतरणारा एक वडील आपल्या सातवी आठवीच्या मुलाला घेऊन माझ्या शेजारी बसला होता. ओळख निघाल्यानंतर तो म्हटला, मी म्हटलं म्हणजे मी मला असं वाटत राहायचं त्यावेळेला की 16 वर्षापर्यंत लेकरू आपल्याजवळ पाहिजे, आईबापाच्या हृदयाचे ठोके त्या बाळानं ऐकले पाहिजेत. म्हणजे आईबाप मॅच्युअर असेल तर नाथ असून अनाथ का करावीत पोरं असं मला वाटत राहायचं. मग मी म्हणतो की का तुम्ही आठवीत पोरगत, ते म्हणले की मी हॉस्टेलमध्ये घ्यायला निघालो. मी म्हटलं का निघाला तुम्ही, तर ते असं म्हटले की सर मला दारूचं व्यसन आहे, मला तंबाखूचं व्यसन आहे आणि आता ते सुटणं अशक्य आहे आणि माझ्या जगण्या वागण्याचा परिणाम माझ्या लेकरावर होऊ नये, त्याचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून मी त्याला शाळेत घालायला निघालो. दारुडा असला व्यसनी असला तरी त्याच्या आतमध्ये एक सत्यम शिवम सुंदरमची भावना आहे, आतमध्ये ते चिन्ह आहे. ही पोरं जरी टुकार होती तरी या टुकार पोरांच्या लक्षात असं आलं की दगड लागलाय परमहंसांना, पोरं गेली, परमहंसांच्या कपाळातून रक्त वाहत होतं. पोराने नमस्कार केला आणि ते म्हणले की सर गुरुजी माफ करा आम्हाला, आम्ही तुम्हाला दगड मारला. मुलाने बघितलं गुरुजींच्या चेहऱ्याकडे बघितलं तर गुरुजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या. पोराने प्रश्न केला की गुरुजी आम्ही तुम्हाला दगड मारला पश्चाताप आम्हाला होणं साहजिक होतं, तुम्ही का रडता, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का?
गुरुजींनी उत्तर दिलं ना ते परमहंस बुद्धिमत्तेचं. गुरुजी असं म्हणतात की लेकरानो, तुम्ही झाडाला दगड मारला, झाडानं तुम्हाला पाडाचे आंबे दिले, तुम्ही मला दगड मारला, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही रे बाळानो, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. अखंड क्षमा, अखंड सात्विकता, ती परमहंस बुद्धिमत्ता आहे ना सगळ्यात वरची. इलिमिटेड सोल ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव, असं म्हणतात माऊली. असं म्हणतात की कशी असतात ही माणसं, ते वाट कृपेची पुसतू, ते जिकडं जातील तिकडं कृपा, दिशाची स्नेहेची भरितू, ते जिकडं जातील तिकडं स्नेह, प्रेम, प्रेम दुसरं काहीच नाही. जीवातळी अंतरितू आपुला जीव, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाही, अशी ती माणसं असतात, ती परमहंस बुद्धिमत्तेची माणसं. म्हटली समारोप करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये आणखीन एक गोष्ट कोणती असेल तर माणसाला, मला येताना मग अशी सांगितलं एकाने की बाबा हे ते सांगा साहेब, माणूस 100 वर्षात काय करतंय, काय उजीवतंय, कसं जगतंय, त्याच्या वाट्याला हे 100 वर्षात काय काय येतंय आणि त्या प्रत्येक वयामध्ये त्याची मानसिकता कशी असते, कशी असते. तर माणूस 100 वर्ष जगतो साधारणतः, पूर्वी 120 वर्ष जगायचं, त्यावेळेला ते मॉडेल होतं 120 वर्षाचं होतं. आता काय पण खातंय, किती पण खातंय, कुठं पण खातंय, कुणाचं पण खातंय, कसं पण खातंय, त्यामुळे ते मॉडेल जरा कमी वर्षाचं होऊ लागलंय. ही 100 वर्ष त्याला मिळाली, ती कशी मिळाली. एकदा त्या ब्रह्मदेवाकडं पाच प्राणी गेले, म्हणजे पहिल्यांदा माकड गेलं, दुसऱ्यांदा घोडा दिला, परत बैल गेलं, परत कुत्र गेलं आणि घुबड गेलं, पाच प्राणी गेले. त्यांनी आयुष्य मागितलं, मागितल्यानंतर प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं तेव्हा देवानं. ती सगळी खाली आली आणि खाली आल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बाहेर उभी राहून हे पाचही प्राणी चर्चा करू लागले की आयुष्य फुकट दिलंय. माणसाला राग आला, माणसानं ती ऐकल्यावर फुकट दिलंय ना, आम्हाला काय दिलं नाही, आपला स्वभाव आहे सगळ्यांचा, फुकट तिथं फॅमिली सकट, तुमचा माझा स्वभाव आहे. तुम्ही आठवतंय का बघा, एकदा त्या सुरूरच्या तिथं आम्ही कॉलेजमध्ये असताना राखीलचा टक उलटा झाला, ट्रक असा, सकाळची वेळ होती आणि सकाळी माणसं निघाली होती 2 नंबरला, ट्रक उलटा झाला, राखील वाहते म्हणल्यानंतर पाणी टाकलं गाड्याने तांबऱ्याला घेऊन, त्यात एक बिडी वाला होतो, ती जसं गेलं राखीलं तसं ते टँकर फुटलं, 2 हाक नाक निघली, फुकटचं गावलं, बापल्याक धावलं, तशातला प्रकार. फुकट तिथं फॅमिली सकट, ही माणूस नावाची जात वर गेले आणि त्या देवाला असं म्हणतीये की लगा सगळ्यांना फुकाट दिलं आणि आम्हाला काहीच नाही, म्हणजे आम्हाला काहीच नाही, ही सगळ्यांची माप काढतंय, माणूस आहे ना, कुणाची माप काढायची ठेवली नाही, वरपासून खालपर्यंत अगदी माझं सुद्धा मी गेल्यावर तुम्ही माप काढणार आहे मला माहिती आहे, तरी पण मी बोलतोय सगळ्यांची माप, ती देवाचं माप काढायला गेलं, सगळ्यांना दिलं नाही. देव म्हटला की द्यायची तयारी आहे माझी सगळ्यांना, पण खालच्या दिलेल्या 5 प्राण्यांना 40-40 वर्ष आयुष्य दिलं. त्यांनी जर 20-20 वर्षाचा ठराव करून दिला 5 वर्षाचा तर प्रत्येकाला आम्ही 100 माणूस नावाच्या प्राण्यांना 100 वर्षाचं आयुष्य द्यायची आमची तयारी. ठराव करून आणायचं अवघड काम नसतं, आता तुम्हाला माहित आहे मी बी डी ओ म्हणून 5 वर्ष होतो, 2576 ठराव झालेत 5 वर्षाचे, काय पण असतं, सूर्य यावर्षी पूर्वेला उगवलाय, त्यांना उगवणं बंद करावं, धग्या ठराव काय पण ठराव. ते आलं पहिल्यांदा माकडाकडे गेलं, माकडाला म्हणते हे बघ तिथं बस तिथं बस, ह्याचं चणं खा, त्याचं फुटाणं खा, ह्याचं डाळिंब खा, असं 40 वर्ष जगते, 40 वर्ष जगण्यापेक्षा तुझी 20 वर्ष देऊन टाक ठराव करून. माकडाला वाटलं माणूस बोलते खरं बोलते, त्यामुळे त्याने 20 वर्ष देऊन टाकली. गंडवायला माणूस 1 नंबर आहे, आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. पुन्हा गेलं ते घोड्याकडे, घोड्याला म्हणते हे बघ तुझ्या उरावर बसलाय माणूस, आणि माणूस एकदा उरावर बसला की उतरत नाही, एक वेळ झोटिंग उतरल, हडळ उतरल, पिशाची उतरल, पण माणूस बसला उरावर तू उतरत नाही. 40 वर्ष माणसाला उरावर घेऊन जगण्यापेक्षा 20 वर्ष देऊन टाकते, 20 वर्ष देऊन टाकते. पुन्हा गेलं ते बैलाकडे, बैलाला म्हणते बघ तुझ्या गळ्यात माणसानं घातलं येटाक, येटाक शब्द माहित आहे ना, येटाक सगळ्यांना, म्हणजे काही शब्द मराठीतले, त्याला पर्यायी शब्द कुठल्याच भाषेत नाही, येटाक, चाड, थुवा, झक मारलिया, दिस इज प्रॉपर्टी ऑफ मराठी ओनली, ह्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही, ओनली मराठी, बाकीच्याने नादच करायचं नाही आपला, ती आणि आपलं वैभव आहे. येटा घातले माणूस येटा काढणार नाही मिळेल, बैलानं 20 वर्ष दिली. पुन्हा गेलं ते कुत्र्याकडे, कुत्र्याला म्हणतंय बघ तुझी माझी आहे भाऊबंदकी, कुत्र म्हणतंय माणसाला का भाऊबंदकी कसं असेल, म्हणते तू कुत्र मी माणूस. मग ती कुत्र्याला समजावून जाते हे बघ ह्या जगात 2च जाती अशा आहेत, स्वतःच्या जातीवर भुंकणाऱ्या या जगात 2च जाती आहेत,
म्हणजे वाघ वाघावर भुंकत नाही, सिंह सिंहावर भुंकत नाही, शिळी शिळी ह्या जगात स्वतःच्या जागतीवर भुंकणाऱ्या उठल्यापासून झोपेपर्यंत दोनच जाती आहे, एक तुझी माझी, कुत्र स्वतःच्या जात. समजा खालच्या आळीचं कुत्र जर वरच्या आळीला यायचं असेल तर त्याला वाघ अडवत नाही, सिंह अडवत नाही, त्याला कोण भुंकतंय? कुत्रच. आणि आता 12,000 ग्रामपंचायतीमध्ये काय घडलं आपल्याला, अखंड भावकी फोड कार्यक्रम, दुसरा कार्यक्रमच नव्हतं भुंकणं. मग ते कुत्र्याला म्हणतं है ना तुझी माझी जात बरोबर, कुत्र म्हणतं होय. मग माणूस म्हणते टाक भाऊ 20 वर्षाचा, ते 20 वर्षाचा घेते. घुबडाकडे जाते, घुबडाला म्हणते हे बघ तुला दिवसाचं दिसत नाही, रात्रीचं दिसतं, स्वतःची विष्ठा स्वतः खात, अशी 40 वर्ष जगण्यात मजा नाही, तुझी 20 वर्ष म्हणतात. 100 वर्षाचा ठराव घेऊन हे वर गेलं. आता प्रशासन कसं असतं नेमकं, आता मी प्रशासनात 25 वर्ष, आमच्या खाली 3 जण असतात, वरचा बॉस असतो का नाही त्याच्या खाली 3, कस वस ऑफिस सुपरिटेंडंट मग बॉस असतो, तो खालचा असतो ना तो लिहितो. म्हणजे साखराळी नावाच्या गावाला आश्वासित रोजगार योजनेखाली 5 लाख रुपये हॉल बांधण्यासाठी देण्यात यावेत किंवा कसे, खालचं लिहित आहे असं निबंध. आता द्यावेत म्हणायला काय जात आहे, पण ती म्हणते द्यावेत किंवा कसे, मग ती डाव्या बाजूला असं कोंबडी करते, असं कोंबडी, मग ती फाईल वर जाते, वरचा लिहितो GR प्रमाणे देण्यात यावे असं कोंबडा करते त्याच्या डाव्या बाजूला. की वरचा ऑफिस सुपरिटेंडंट असते म्हणते की अवलोकनी येऊन सही करावी, अवलोकनी येऊन मान्य करावं. वर जसं वर पद असेल ना तसं कमी लिहायचं असतं, कारण पेनातली शाईड लई खर्च होते, जसं वर जायचं असं ते कमी कमी करत. मग ती लिहिते की अवलोकनी येऊन मान्य व्हा. अवलोकन शब्दाचा अर्थ काय, अव म्हणजे खाली, लोकन म्हणजे बघून, खाली बघून गप सही करावी कारण खालचा व्यवहार झाला लिहिला. ती डाव्या बाजूला लांडोर लांडोर करते, मग वरच जर खालच्या व्यवहारात सहभागी असेल तर आपला मोर करते, मग ती रक्कम वाहत 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 खाली येते. दिस इज प्रशासन. आता हिथली जनता वर गेली, वर त्यानं वेगळ्या इंटरव्ह्यू घेतले नाहीत वरच्या प्रशासनानं, हिथलीच नेमलेत कस वस, हिथलीच वर नेमले. आणि मग 5 जणांचा ठराव गेल्या घेऊन गेल्यानंतर ते वरच कसं लिहिते, माणूस नावाच्या प्राण्याने खालील 5 प्राण्यांच्याकडून 20-20 वर्षाचे ठराव आणलेले आहेत, त्याला 100 वर्षाचे आयुष्य द्यावे किंवा कसे, कोंबडी ठरल्याप्रमाणे देण्यात यावे कोंबडा, अवलोकनी येऊन मान्य व्हावे लांडोर. ते ब्रह्मदेव ह्याच्यामध्ये सहभागी नव्हतो खालच्या व्यवहारामध्ये, त्याने एक ज्ञानपाची मेक मारून टाकली, ज्या प्राण्याकडून जसे आयुष्य घेतले तसेच जगण्यात यावे आपला ब्रह्मदेव. लाखो वर्षापासून माणसाची जात अशी जगत, पहिली 20 वर्ष त्यानं माकडाकडनं घेतली. बघा ना 20 वर्षाच्या आतली तुमच्या माझ्या घरातली पोरं, ड्रेस बघा ह्याची कट केसा, खाली गहू वर बाजरी. आमच्या काळात बेल बॉटम होते, बेल बॉटम, आम्ही बेल बॉटम घालायचो, मी केस अशी वाढवायची, त्या त्या काळाचा बहर असतो ना. आमचे वडील म्हणा आला ज्ञानेश्वर आला, ती बेल बॉटम पॅट असेल. म्हणजे ग्रामपंचायतीनं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नसताना असं रस्ता लोटायचो आम्ही घरात. 20 वर्षाच्या आत माकडासारखंच, कॉलेजमध्ये गेलं तर वही खाली घेऊन बसते, आता खाल्लं ज्ञान वर जाते का, पण कसं माकडासारखंच. 20 वर्षाच्या आत ज्याच्या घरामध्ये संस्कार आहेत, 8व्या वर्षी जागा झाला IAS झाला, 16व्या वर्षी जागा झाला क्लास 1 झाला, 20व्या वर्षी जागा झाला क्लास 2 झाला, 24व्या वर्षी राबला राबला राबला. 21 वर्षाच्या ज्या आईचं लेकरू NDA मध्ये पास झालं त्या आईची मुलाखत आहे युट्यूबवर पुण्याच्या, 3 मिनिटाचं भाषण आहे त्या आईचं, खूप सुंदर तरुणाईसाठी, म्हणजे थोबाडीत मारलेले नाक धरून ती आई सांगते की आज 21 वर्ष माझा पोरगा NDA मधून बाहेर पडला, उद्या तो देशाची जबाबदारी खांद्यावर घेऊन राजस्थानच्या सरहद्दीवर +55 डिग्री सेंटीग्रेडवर 12 तास उभा असेल, परवा त्याची ड्युटी हिमालयावर असेल तर -40 डिग्री सेंटीग्रेडवर बर्फामध्ये तो ताठमानेनं 12 तास उभा असेल. अख्ख्या देशाची जबाबदारी 21व्या वर्षी माझ्या गावात माझं लेकरू घेऊन अख्खा देश सांभाळण्याची क्षमता घेऊन उभा असेल, आणि तुमची माझी पोरं डॉल्बी सिस्टीम लावून कुठं नाचायचं, मोबाईलवर चॅटिंग करत कुणाला, तुमच्या माझ्या घरातली लेकरं आम्ही कुठं आहोत, आई बाप म्हणून जागे होऊन आपल्या भविष्यातल्या पिढीला 20 वर्षाच्या आतली देणगी आमच्या लेकरांना आम्ही कोणती देणार आहोत, सावरणार आहोत की नाही. मगाशी ती दिदी मगाशी बोलत होती, तिच्या भाषणामध्ये
आणि हे जर नाही सावरलं तर आणखीन फटके परत आहेत. फटके आम्हालाच आहेत, बाप पिढीलाच आहेत. 20 ते 40 वर्ष संसारामध्ये मग्न आहे. हम दो हमारे दो. 40 ते 60 वर्ष प्रचंड म्हणजे 40 ते 60 वर्षाचा माणूस बैलागत आहे बघा तुम्ही कधी पण. त्याला थांबून असं विचारलं राव साहेब काय झालं, ते काय बोलत नाही, गप संपून रे. काहून गेलेला असतो संसाराला, पोराचं लगीन पोरीचं लगीन, पोराचं शिक्षण पोरीचं शिक्षण. 60 ते 80 कुत्र्यासारखं जगताय. आम्ही धारेवाडीला अनाथाश्रम काढलेला आहे, कित्येक अनाथाश्रम मी फिरलो आहे. आणि मग लक्षात येतं की 60 ते 80 कालची कर्तबगार माणसं आज कुठं. गात्र शिथिल झाली, कर्तबगारी संपली, माणूस एकदा निरुपयोगी झाला की कुठं जातो. शेवटचा कालावधी तर खूप भयानक आहे. माणूस नावाच्या जातीच्या आयु माणसाच्या आयुष्यामध्ये तीन नाटकाचे तीन अंक असतात. एक बालपण असतं, एक तरुणपण असतं आणि वृद्धापकाळ असतो. बालपण सेकंदासारखा जातो, तरुणपण मिनटासारखं जातं आणि म्हातारपण जाता जात नाही, रेटता रेटत नाही. ज्याच्या आयुष्याची दुपार चांगली त्याच्या आयुष्याची संध्याकाळ चांगली. कारण वृद्धापकाळामध्ये माणसाच्या वाट्याला येतात त्या आठवणी येतात आणि आठवणी या लहरी असतात, त्या कधी येतात आणि मनाचं शांत सरोवर हेलावून सोडतात. खूप सुंदर आयुष्य निसर्गानं माणसाला दिलंय आणि या सुंदर आयुष्यामध्ये कुणाचं आयुष्य सुंदर होतं. मगाशी पिंगळे सरांच्या केबिनमध्ये आमचा विषय झाला होता की यश माणसाचं कशात. मी सरांना म्हटलं तिथं आमच्या विषयामध्ये मी समाधानी आहे, मला यश मिळालं का नाही माहित नाही, पण प्रतीक्षण तीच जीवन आहे देखणी चितृप्तीची तीर्थोदके चांदने जातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. देखना देहांत जो सागरी सूर्यस्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. जीवन जे देखणं जीवन कोणतं आहे, जे तृप्त आहे, जे संतुष्ट आहे, जे इतरांना बरोबर घेऊन चालतं ते जीवन देखणं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी पिढी उगवती आहे तिला शुभेच्छा देत असताना माझं आवडतं लाडकं आणि समाज कसा हवा आहे त्याच्या फक्त गुणाचं वर्णन एका उदाहरणातून करतो. मी माझ्या वाणीला विराम देतो. समुद्राचा काठ आहे आणि त्या समुद्राच्या काठामध्ये बहीण भाऊ खेळायला गेलेत. भाऊ आहे 8-10 वर्षाचा, त्याची बहीण आहे 3-4 वर्षाची, खेळतायत समुद्रामध्ये. त्या वाळूच्या काही खोपा केलेत, घरं केलेत, भरतीच्या लाटेबरोबर येणारे शिंपले त्या लेकरांनी गोळा केलेत, खिशामध्ये घातलेत आणि परत निघाले घराच्या वाट्यावर. आणि त्या बीचच्या बाहेर काही खेळण्याची दुकानं आहेत. ती चिमुरडी आहे धाकटी, ती त्या खेळण्याच्या दुकानामध्ये थांबते. भावाचा हात निसटतो, भाऊ काही पावलं पुढे जातो आणि त्याच्या लक्षात येतं की बहीण पाठीमागे आहे. तो परत येतो आणि बहिणीकडे बघतो. बहिणीची नजर एका बाहुलीवर आहे. तो बहिणीला विचारतो की तुला ती बाहुली हवी आहे का. ती बहीण म्हणते होय मला आवडली. असं जबाबदार भावासारखं जाते, ती अशी बाहुली घेते बहिणीला देते, असं खिशात हात घालून पुन्हा काउंटरकडे जाते. बहीण घेऊन खेळणं पुढे निघून गेले आणि हे काउंटरवाल्या दुकानदाराला म्हणते किती. त्याला पैसे माहीत नाहीत, हिनं पैसे बघितलेले नाहीत या कारट्यानं, हिनं नोटा बी बघितलेल्या नाही, ह्याच्या खिशात फक्त शिंपले. आणि ती विचारते किती काय केलं, किती द्यायचं म्हणते. तो जो दुकानदार आहे ना, तो दुकानदार तो आहे की ज्यानं या लेकरांच्यासाठी हे व्यासपीठ दिलं, ज्याने या लेकरांच्यासाठी व्यासपीठ दिलं तो दुकानदार. त्या दुकानदाराला माहिती आहे की पुढची पिढी कशी घडवायची आहे, कशी असायला पाहिजे, आपल्या लेकरांच्या मध्ये कोणते सद्गुण द्यायचे आहेत, कोणतं वैभव द्यायचा, कोणतं सामर्थ्य द्यायचं आहे. त्या दुकानदाराला माहिती आहे पुढच्या पिढीला द्यायचं काय, त्या दुकानदाराला माहिती आहे. तो दुकानदार त्या लेकराला विचारतो की तू किती आणलीत, तुझ्याकडे काय. ते खिशात असं काढते ती शिंपलं आणि टेबलवर बिस्कट. दुकानदार लय भारी आहे, त्याला माहिती आहे माणूस नावाची जात कशी असावी समजून घेताना. ती दुकानदार असं शिंपले मोजते आणि 6 शिंपले बाजूला काढते, बाकीची देते म्हणते येऊ. ती म्हणते एवढं बास का म्हणते. हो बास. पोरग मस्तीत निघून जात आहे, बहिणीचा हात हातात घेत आहे, घराकडे जात आहेत. अस्पष्ट होतंय त्या रस्त्यावर आणि ते कामगार असते ना ते इबलीस आहे. म्हणजे आत्ताच्या जगात आहे, स्वार्थी आहे, संकुचित आहे, लबाड आहे, खोटा आहे. ते त्या मालकाला विचारत, मालक काय दिवाळ काढायचं आहे का, एवढी महागाईची बाहुली त्या पोरीला फुकट दिली. दुकानात
प्रोफेशनल आहे. तुम्ही आम्ही जसं म्हणतो ना पोराला म्हणतो प्रोफेशनल हो. लूट जगळं जगळ आणि सगळं घरात. तो दुकानदार मग सांगतो ते आपल्या नोकराला, अरे राजा त्या लेकराला जो माहीत नाही पैशाची किंमत, त्यानं बघितलेली नाही नोट नाणी. ते पोरग मोठं होईल ना ज्यावेळी त्याला कळायला लागेल ना पैशाची किंमत, आणि बहीण त्याच्या समोर आली की त्याच्या लक्षात येईल की या जगामध्ये एक माणूस असा होता की माझ्या बहिणीच्या सुखासाठी त्यानं किमती बाहुली माझ्या बहिणीला दिली होती. त्याच्या मनामध्ये एक सकारात्मकता जागी होईल की या जगात चांगली माणसं अजून शिल्लक आहेत, याच्यावर त्याचा विश्वास बसेल आणि जगभरामध्ये तो चांगुलपणा पेरत राहील. जगभरामध्ये तो चांगुलपणा पेरत राहील. आणि आम्ही चांगुलपणा नाही पेरला ना बाप पिढीनं समजून चाला, तुमची पोरं तुमच्या डोळ्यात देखत हातीपायी धडे येणार नाहीत काही वर्षां. विश्वास आहे आई बापानो तुम्हाला? तुमचं लेकरू येईल घरी संध्याकाळी हातीपायी धड. जो द्वेष आम्ही पेरलाय, जो मत्सर, जी हिनकस्ता आम्ही पेरली आमच्या बाजूला, जी संकुचितता पेरली, तुमचं माझं लेकरू येईल. पंकज उदासच्या गझलमध्ये उदास एक शेवटचं, त्या गझलमधला शेवटचा स्टांजा असा आहे की बाप पिढीनं पुढच्या पिढीसाठी करायचं काय असतं. तो बाप असं म्हणतो की हे बाळानो, हे येणाऱ्या पिढीनो, आणि वाली नसलो हे येणाऱ्या पिढीनो, आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं आहे की बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची. बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल ना त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची आहेत. बाळानो आमच्या वाट्याला जी दुःख आली, वेदना आल्या, क्लेश आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ नयेत असं जग एक बाळानो तुमच्यासाठी करून मग आम्हाला मरायचं आहे. या जवाहर व्याख्यानमालेच्या निमित्तानं पुढच्या पिढीसाठी जे दिलं जात आहे खूप सुंदर गोष्ट आहे. इथं उपस्थित असलेल्या आईबापांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो, एक चांगुलपणाची चळवळ जी उभी राहते गावामध्ये तिला बळ द्या, तिला ताकद द्या. तुमची पोरं तुम्हाला सुखानं जगायची हवी असतील, त्यांना पैसा नको आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल नको आहेत लेकरांना. तुमच्या लेकरांना हवा आहे प्रेम, तुमच्या लेकरांना हवा आहे जिवाळा. त्याच्या पलीकडचं जग की ज्या जगामध्ये ते आनंदाने राहू शकतील ते जग तुम्ही तयार करावं. माणूस समजून घेताना माणूस शब्दाचा अर्थ एवढाच आहे की ज्याला मन आहे, आणि ज्याला मन आहे तो दुसऱ्याच्या चांगुलपणासाठी जटतो, त्याला माणूस असं म्हणायचं. आणि असा माणूस समजून घेताना माणूस बोलूया, जनावर नव्हे. जनावर एकमेकाच्या अंगावर जातात, भोंगतात, एकमेकाचे लचके तोडतात. आम्हाला जनावर नाही व्हायचं, माणूस व्हायचं, आणि मग देवत्वाची वाटचाल चालायची. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, जवळजवळ 1.25 तास तुम्ही ऐकून घेतात. याच्यामध्ये माझं कोणतंही शौर्य नाही, पराक्रम नाही, तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून तुम्ही ऐकून घेतलं. मी सगळ्या चिमुरड्यांना, सगळ्या लेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. बाळानो जय हो, यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, खूप मोठे व्हा. आणि तुम्ही ज्यावेळेला तुमच्या कर्तबगारीनं तळपाल ना, आणखीन 10 वर्षांनी चौगुली सरांनी मला बोलवलं तर तुमच्या कर्तबगारीच्या कहाण्या मला सांगायला मिळू द्या. जय हो, मंगल हो. धन्यवाद सर. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात, तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. धन्यवाद सर. मग अशी सुंदर असं एक पात्री सादर केलं ते आमच्या संस्कार ग्रुपची वसंत व्याख्यानमालेची सदस्य सई उमेश जाधव यांना उत्तेजनार्थ क्रमांक निबंध स्पर्धा, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. हा नाव पुकारले की चटकन यावं लागलो. हॅलो, कुठे तृतीय क्रमांक मिळवला आहे श्रावणी विकास जाधव यांना मी विनंती करतो की तिने व्यासपीठावरती यायचं. आणि निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक सानिका सचिन पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. आणि निबंध स्पर्धेचा प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थिनीने मिळवलाय तिचं नाव आहे कादंबरी विकास सुतार, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. ज्या विद्यार्थिनीने सर आमच्या तालुका जिल्हा राज्यस्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये नंबर मिळवले ते आमची वसंत व्याख्यानमालेची विद्यार्थिनी. आपण ज्या हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या होत्या त्या हस्ताक्षर स्पर्धेचा उत्तेजनार्थ क्रमांक आहे आदिती भारत कदम,
आहेत का? त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. उत्तेजनार्थ क्रमांक हस्ताक्षर स्पर्धा. तृतीय क्रमांक हस्ताक्षर स्पर्धा. रोहन संदे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. ते जर नसतील तर त्यांच्या तृतीय क्रमांक मिळवलेला आहे गौरी समाधान राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हस्ताक्षर स्पर्धा तृतीय क्रमांक गौरी समाधान राऊत. आणि हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी विशाल कुंभार यांना मी विनंती करतो. सर इयत्ता दुसरीची विद्यार्थीने, आपला गट होता पहिली ते सातवी पर्यंतचा, पण या दुसरीच्या विद्यार्थीने ना हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी विशाल कुंभार. त्याचबरोबर आपण ज्या तालुकास्तरीय एक पात्री अभिनय स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे समीक्षा अमोल कुंभार यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. सर या विद्यार्थिनीनं तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय लेवलपर्यंत हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आहे. आमच्या वसंत व्याख्यानमालेचे ते सदस्य आहेत. एक पात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक जिज्ञासा जाधव, जिज्ञासा जितेंद्र जाधव. एक पात्री स्पर्धा तृतीय क्रमांक सौरभ शेळके यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं. सौरभ सतीश शेळके इस्लामपूरचा विद्यार्थी आहे. ज्यांना हात दिले त्यांनी टाळ्या वाजवा. आणि एक पात्री स्पर्धा तृतीय क्रमांक प्राची संदीप जाधव यांना मी विनंती करतो. सर वसंत व्याख्यानमालेचे आमचे सदस्य एक पात्री स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता आणि तृतीय क्रमांक भेटवला. आणि एक पात्री स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी आहे ज्या विद्यार्थिनीने आमचं जवाहर सार्वजनिक वाचनालयाचं नाव तालुका, जिल्हा, राज्य पर्यंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये पोहोचवलं, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिनं विभागापर्यंत आमच्या वाचनालयाचं नाव पोहोचवलं, एक पात्री स्पर्धेमध्ये सर सुद्धा तालुका, जिल्हा, राज्यापर्यंत जी विद्यार्थिनी पोहोचली ते आमच्या वसंत व्याख्यानमालेची सदस्य सई उमेद जाधव जिनं सर मगाशी एक पात्री स्पर्धा सादर केली. तिला मी विनंती करतो की तिने व्यासपीठावरती यायचं. एक पात्री स्पर्धा प्रथम क्रमांक सई उमेश जाधव. धन्यवाद. यानंतर आमच्या वाचनालयाचे कार्याध्यक्ष किरण पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार मानायचं. शून्य करून सोडावे सकळ जण. यावर्षी खर तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही दिगामन स्थितीत होतो की व्याख्यानमाला कशी पार पाडावी किंवा काय. तरी सुद्धा यावर्षी अगदी अचानक शेवटच्या एक अर्धा दिवसात वक्त्यांना आम्ही संपर्क साधू शकलो. वक्त्यांनी आम्हाला अगदी प्रतिसाद चटकन दिला. त्याबद्दल मी वक्त्यांचं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी पहिले वक्ते माननीय कृष्णनाथ पिंगळे साहेब उपाधीक्षक इस्लामपूर हे या ठिकाणी पहिले वक्ते आणि श्रोते. तिसऱ्या आणि अंतिम पुष्प गुंपण्यासाठी खऱ्या अर्थानं वक्ते आलेले आहेत. त्यांचे श्रोते झाले ते आपल्या मातोश्री आणि अर्धांगिनीबरोबरही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला ज्यांनी सहाय्य केलं त्या विविध साक्राळगावच्या संस्था, चेअरमन साक्राळे सर्व सेवा सोसायटी, त्याचबरोबर चेअरमन राजारामबाबू पाटील सहकारी बँक, त्यांचा स्टाफ, त्याचबरोबर विजय बापू युवा मंच साक्राळे, मान्य श्री उल्हास आनंदराव पाटील आर्किटेक्चर इस्लामपूर, त्याचबरोबर मान्य श्री आनंदराव शिंदे साहेब, त्याचबरोबर मान्य श्री डी के पाटील साहेब प्राचार्य हे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी ते आलेले आहेत. त्याचबरोबर मान्य आनंदराव भाऊ हे या ठिकाणी अगदी पहिल्या
पुष्पापासून या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर खंकाळे साहेब, चंद्रकांत खंकाळे साहेब, त्याचबरोबर मान्यश्री शिवाजीराव पाटील चिकुर्डेकर, त्याचबरोबर या ठिकाणी मान्यश्री अशोकराव भोसले, त्याचबरोबर सयाजीराव पाटील चीफ इंजिनियर, हे या ठिकाणी आम्हाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य ते करतायत. त्याचबरोबर कृष्णा केबलचे हनुमंतराव पाटील हेही पहिल्या अगदी पुष्पापासून आम्हाला मदत करतायत. त्याचबरोबर विश्वासराव पाटसुते साहेब पत्रकार, त्याचबरोबर संदीप कुर्चीकर, त्याचबरोबर शुभांगी पाटील मॅडम राजर्षी शाहू अकॅडमी, त्याचबरोबर आदित्य रागे राष्ट्रीय सेवा संघ पुणे द्रोणाचार्य क्लासेस संस्थापक, त्याचबरोबर निरंजन कदम, आनंदराव दवणे साखरागावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर सरपंच श्री बाबूराव पाटील, उपसरपंच तजमूल भैया, त्याचबरोबर मान्यश्री प्रताप पाटील दादा, राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे सचिव साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर समुपदेशनाचे प्रवर्तक अगदी महाराष्ट्रभर ज्यांनी समुपदेशनाचं नाव गवगवा केला, मान्यश्री कालिदास पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर मान्यश्री विकास जाधव फोटोग्राफर, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक खऱ्या अर्थानं त्यांचा आभार मानून सत्कार राहिला. मी वडे ब्रदर्सना विनंती करतो की पाहुण्यांच्या हस्ते त्यांचं बुके देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यांनी आम्हाला अगदी पहिल्यापासून आणि वर्षभर ज्या ज्यावेळी आम्हाला गरज पडेल त्यावेळी ते उपस्थित असतात. पाहुण्यांना मी विनंती करतो की वडे ब्रदर्स यांचा पुष्प देऊन सत्कार करावा. तसेच विविध पंचक्रोशीतून भागातून आलेले पाहुणे ग्रामस्थ या सर्वांना या सदतीसावं वर्ष आम्ही खऱ्या अर्थानं वसंत व्याख्यानमालेचं गुंपलं आणि आपण या सर्व व्याख्यानमालेचे साक्षीदार आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानून हा कार्यक्रम संपला. सजय.